श्री शारदा भवन एजुकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको नांदेड मराठी विभागातील प्राध्यापक व कल्पक विद्यार्थी समूह यांच्या कल्पनेतून वाचन कट्टा. उदगीर येथील चला कवितेच्या बनात या शैक्षणिक सामाजिक व साहित्यिक चळवळी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या वाचक संवाद या उपक्रमामध्ये KKM महाविद्यालय मानवत येथील प्राध्यापक डॉक्टर दुर्गेश रवंदे सर यांनी सिनेअभिनेते नसरुद्दीन शाह लिखित अँड देन वन डे अ मेमरी या पुस्तकाविषयी साधलेला संवाद. आपल्या इथं चालू असलेल्या या वाचक समाजाचे 182 लोक पुष्प आहेत आणि या वाचक समाजाच्या या पुष्पामध्ये मी प्राध्यापक राजपाल पाटील आपला सर्वांचे स्वागत करतो. आपले या 182 वाचक समाजाच्या या पुष्पामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी मानवतेतील KKM महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर दुर्गेश रवंदे सर आपल्या उपस्थित आहेत. ते आपल्याशी सिनेअभिनेते नसरुद्दीन शाह लिखित अँड डे वन डे हे मेमोरियल एक त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाला आपल्याशी संवाद साधणार आहे. तर मी आदरणीय डॉक्टर दुर्गेश रवंदे सरांना एकदम व्यासपीठावर प्राचारण करतो आहे. दुर्गेश रवंदे सर, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मी आदरणीय शिवाजीराव केंद्रे सरांना एकदम आमंत्रित करतो आहे. आदरणीय शिवाजीराव केंद्रे सर, आपण व्यासपीठावर आजच्या या 182 वाचक समारंभामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी डॉक्टर दुर्गेश रवंदे सर व्यासपीठावर विराजमान झालेले आहे. तर मी त्यांचा परिचय करून देण्यासाठी प्राध्यापक केंद्रे सरांना प्राध्यापक मेंढरे सरांना एकदा विनंती करतो की आपण त्यांचा अल्प परिचय करून द्यावा. वाचक संवाद कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव गणपतराव केंद्रे सर आणि संवादक डॉक्टर दुर्गेश रवंदे. त्यांचं पूर्ण नाव असं आहे, डॉक्टर दुर्गेश भाऊसाहेब रवंदे. ते मुदखेड तालुक्यातील मुगड या गावचे आहेत आणि अत्यंत सामान्य अशा शेतकरी कुटुंबातून येतात. आपलं जे शैक्षणिक कार्य आहे ते आपल्या गावापासूनच सुरू केलेलं आहे. त्यांचं MA NET PhD असं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि मला वाटतं त्यांची नाटकामध्ये PhD आहे आणि ते इंग्रजीचे अध्यापक आहेत. मागच्या 15 वर्षापासून KKM महाविद्यालय मानवत येथे अध्यापनाचं कार्य करतात. मला वाटतं त्यांचा परिचय मी एक मित्र म्हणून करून देण्यापेक्षा त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अभ्यासातून तो झाला पाहिजे. आणि दोन जे UGC प्रोजेक्ट आहेत ते त्यांना प्राप्त झालेले आहेत. अशातच एक मायनर रिसर्च प्रोजेक्ट ते करत आहेत आणि दुसरा एक अभ्यास फिलोशिप मिळत असते UGC तर्फे शिमल्याला, जे गुणवंत आणि अभ्यासू
लोक आहेत अशा काही निवडक लोकांना भारतभरातून एक फेलोशिप मिळत असते, ते त्या फेलोशिपचे मानकरी आहेत. आणि मला वाटतंय खूप चांगल्या स्वरूपाचा हा संवाद इथं आयोजित केलेला आहे आणि तो तुम्हाला आता यानंतरच्या एक तासामध्ये दिसून येईल. आणि या थोडासा अल्प परिचय इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय डॉक्टर दुर्गेश गांधी सरांना आजच्या साहित्य सुटीवर संवाद साधण्यासाठी पाठारण करतो आहे. थोडस कार्यक्रमाची रूपरेषा त्यांना माहिती द्यावी मी सांगतोय की आपण या साहित्य सुटीवर एक तास संवाद होणार आहात आणि त्यानंतर या संवादाच्या नंतर इथं उपस्थित असलेल्या श्रोत्यामध्ये जर यावर काही प्रश्न असतील तर एक प्रश्न तर काही वेळ असेल पंधरा मिनिटाचा वेळ असणार आहे आणि त्यानंतर मग उपस्थितांमध्ये असलेल्या जे काही श्रोतेगण आहेत त्यांच्या वाटसवर मी त्यांना ग्रंथपीठ देण्यात येणार आहे आणि मग आभार प्रदर्शन अध्यक्ष सभागृहानंतर आभार प्रदर्शन होऊन आपला कार्यक्रम संपणार आहे. तर मी आदरणीय रघुने सरांना इथं विनंती करतो की त्यांनी आपल्यासाठी कृती मला सर काही चित्राच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधणार आहेत. नसरुद्दीन शाह सगळ्यांना परिचित आहेत, माहिती आहे, पण त्यांच्या काही दुर्मिळ प्रतिमा फोटो त्यांनी आपल्या बरोबर आणले, त्या प्रसंगावर आपल्याला दाखवणार. काही कारणास्तव आपल्याला या ठिकाणी पॉवर पॉईंट व्यवस्था उशिरा कम्युनिकेट करतो. माझ्याकडे काही फक्त इमेजेस आहेत आणि ज्या महत्वाच्या इमेजेस एकूणच मला जे काही मांडायचं आहे त्याला ते अनुरूप करून असं ते पाच सात इमेजेस मांडलेलं आहे जे आपल्यासमोर ठेवण्यात आम्हाला पाहिजे असेल. आणि मला नेहमी असं वाटतं की कुठलाही संवाद हा हार्ट टू हार्ट झाला पाहिजे, या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केले. सर्वप्रथम मी आनंद करम सरांचे आभार मानतो, त्यांनी मला या ठिकाणी मंजूर केलं. एकूणच या ठिकाणी चालणारा जो वाचक संवाद आहे या वाचक संवादाच्या अनुषंगाने केवळ लातूर जिल्ह्यातच नव्हे तर नांदेड आहे, परभणी, हिंगोली याही भागात ज्या वाचक संवादाची चर्चा होती त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. एकीकडं असताना ही वाचन संस्कृती ही लयाला जात आहे. मंदारही खूप असतात, खूप जण त्याबद्दल चिंता व्यक्त करतात, पण केवळ चिंता व्यक्त करून प्रश्न सुटत नसतात, कृतीच्या रूपामध्ये तुम्ही काही करणं फार आवश्यक असतं. गांधींनी फार चांगलं म्हटलेलं आहे की धीरभर बोलण्यापेक्षा कणभर काम करणं जास्त महत्त्वाचं असतं आणि धीरभर बोलत न बसता एक छोटीशी सुरुवात करणं आणि त्या माध्यमातून उदगीर सारख्या ठिकाणी एक चांगली चळवळ रुजवणं ही गोष्ट मला जास्त महत्त्वाची वाटते. आपण जे काम करत आहे त्या कामाप्रती मला आदर वाटतो, आनंदही वाटतो. यानंतर माझ्यासोबत आलेले माझे मित्र दत्ताजी मेहत्रे सर, त्यांचाही मी खूप आभारी आहे कारण ते माझ्यासोबत आहेत. अगदी सुरुवात नांदेडपासून आम्ही सोबत आलेलो आहोत आणि जेव्हा तुळस प्राध्यापक तुळस मेहत्रे सोबत आहेत आणि जेव्हा डॉक्टर अरविंद गवळे सरांना कळालं की मी या ठिकाणी वाचक संवादासाठी येत आहे, लगेच त्यांना मला म्हणाले की मला फक्त वेळ सांगा, मी त्या ठिकाणी उपस्थित आहे. ते या ठिकाणी उपस्थित आहे, मला खूप आनंद होतो. आणि ज्यांच्यामुळं मी या ठिकाणी आहे असं मी आनंद सरांचा उल्लेख केला, अजून एका नावाचा उल्लेख करणं मला फार गरजेचं वाटतं, ते माझे मित्र विश्वनाथ देशमुख. त्यांचा असं म्हणणं होतं की तुम्ही या ठिकाणी बोललं पाहिजे कारण एक चांगलं व्यासपीठ आहे आणि त्या माध्यमातून तुमचे विचार मला पोहोचून पाहिजे. मी या सर्वांची ऋण व्यक्त करतो. केंद्र सर जे अध्यक्ष आहेत या कार्यक्रमाची त्यांचेही मी ऋण व्यक्त करतो.
बोलराव सर आलेले आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि हा जो विषय आहे किंवा हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या अनुषंगानं जे काही विरेचन मला आपल्यासमोर ठेवायचे त्यास मी सुरुवात करतो. मला एक पुस्तक फार चांगली वाटते, एक विषय तुम्हाला दिला जाणं आणि त्यातही एका पुस्तकावर बघतो ते यासाठी महत्त्वाचं असतं की तुम्हाला तुमच्या लिमिट्स माहिती असतात. तुमच्या डोक्यात खूप काहीतरी सांगायचं असेल तर त्या पुस्तकाच्या अनुषंगानं सांगणं अपेक्षित असतं. थोडक्यात त्या पुस्तकाचा रिव्ह्यू तुम्हाला द्यायचा असतो, त्या पुस्तकाचा सारांश तुम्हाला वाचकांसमोर म्हणण्यापेक्षा श्रोत्यांसमोर तुम्हाला ठेवायचं असतं. पुस्तकाचं जिस्ट त्यांना माहिती करून द्यायचं असतं, पण एवढंच तुमचं काम असतं. त्या पुस्तकाचा रिलेव्हन्स तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्ही त्या पुस्तकाकडे काय म्हणून पाहता, बिंग ए रिडर, तुम्ही जर त्या पुस्तकाचे एक अधिकारी वाचक जर असाल तर तुमची नेमकी दृष्टी काय आहे, तुमचं नेमकं दृष्टिकोन काय आहे, तो वाचकांपर्यंत पोहोचणं, श्रोत्यांपर्यंत पोहोचणं हे तुमचं अर्थ कर्तव्य असतं. खरं तर रिव्ह्यू हे वर्तमानपत्रातून लिहिले जातात. तसं त्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर हिंदू हे दैनिक जे निघतं दक्षिणेतून ते या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं वाटतं, कारण अनेक रिव्ह्यू पुस्तकांचे त्याच्यामध्ये येत असतात. जी काही लेटेस्ट पुस्तकं असतात त्या पुस्तकांचे रिव्ह्यूज आपल्याला वाचायला मिळतात आणि त्यातून मग एकूणच काय सध्या पुस्तकं आली आहेत, हे पुस्तक आपण वाचावं का वाचावं किंवा का नाही वाचावं, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की वाचक संवादाची ही जी चळवळ आहे ही चळवळ या अनुषंगानं महत्त्वाची ठरत असते. दुसरी महत्त्वाची बाब अशी, मला सांगितलं गेलं की तुम्हाला एक तासामध्ये हे सगळं तुमचं मांडायचं आहे, नक्कीच मी एक तासामध्ये हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करेन, त्यापेक्षा अधिक वेळ तुमचा येणार नाही. आणि मला नक्की आवडेल की एक तासानंतर तुमच्याकडून आलेले प्रश्न, तुमच्याकडून आलेले सजेशन्स, अजून तुम्ही काय तुम्हाला चांगलं वाटलं काय नाही वाटलं याबद्दल दिलखुलासपणे जर काही चर्चा झाली तर नक्कीच ती माझ्यासाठी महत्त्वाची असेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून सगळ्यांचं स्वागत करून मी या ठिकाणी या 182 वाचक समाजाच्या अनुषंगाने नसरुद्दीन शहा लिखित अँड देन वन डे अ मेमोयर हे जे 2015 पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे या पुस्तकाच्या अनुषंगानं माझं निवेदन आपल्या समोर ठेवत आहे. खरं तर नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तीचा मागच्या अनेक वर्षांपासूनचा एक सहज असा वापर आहे ते नाव म्हणजे नसरुद्दीन शहा. सिनेमातलं योगदान, नाटकातलं योगदान आणि इव्हन जाहिरात क्षेत्रात सुद्धा त्यांनी जे काही योगदान केलेलं आहे ज्याचा आवर्जून उल्लेख आपल्याला करावा लागतो, अशी काही दुर्मिळ आणि महत्त्वाची नावं भारतामध्ये आपल्याला दिसतात. सिनेमा श्रेष्ठ क्षेत्र असेल किंवा नाटकाचं क्षेत्र असेल, त्या मोजक्या नावापैकी एक नाव म्हणजे नसरुद्दीन शहा. आज वयाच्या 70 असणारा हा व्यक्ती सातत्यानं अभिनयाशी जोडलेला आहे. नाटक आणि सिनेमा या क्षेत्राप्रती असणारा त्यांची जी काही ओढ आहे, विशेषतः नाटकाच्या अनुषंगाने असणारी जी ओढ आहे, त्याचा प्रत्यंतर आपल्याला इव्हन 70 त्यांच्या वयाच्या 70 सुद्धा आपल्याला दिसून येतो. असा प्रभावी अशा प्रकारचा अभिनेता आणि त्याचबरोबर संवेदनशील अभिनयाचा एक नवा ट्रेंड निर्माण करणारा. खरं तर आपल्याकडं संवेदनशील अनुभव जो अभिनय असतो त्याच्याबद्दल बरीचशी एक नकारार्थी अशी एक भावना आपल्या मनामध्ये असते. मुळात आपला उद्देश काय असतो, नाटक असेल का सिनेमा असेल त्यांनी आपल्याला एंटरटेन केलं पाहिजे. आपल्या डोक्यावर असणारं जे काही ओझं आहे, जे काही प्रेशर आहे याच्या या सगळ्या बदलत्या काळामध्ये जे काही ताण आहे त्या ताणातून आपल्याला मुक्त केलं पाहिजे अशा प्रकारची भावना आपल्या मनात असते. प्रश्न निर्माण नाही केले पाहिजे तर प्रश्नाची रेडीमेड उत्तरं एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपल्याला मिळाली पाहिजेत अशी आपली मनोवृत्ती आहे. आणि म्हणूनच मग अशाच लोकांची जास्त चलती आहे की जे तुम्हाला हसवतात, जे तुम्हाला अशा काही पिंडू गोष्टी सांगत असतात, माफ करा मला शब्द थोडासा मी हर्ष वापरतोय, की ज्याचा प्रत्यक्षामध्ये तुमच्या आयुष्याशी फार काही चांगला परिणाम होतो तुम्हाला वाटत नाही आणि त्या गोष्टी मग तुम्हाला परिणामकारक वाटायला लागतात. आणि त्याच्यामध्ये मग अशी संवेदनशीलता जपणारी माणसं, कलेला आपलं सर्वस्व मानणारी माणसं, नाटक आपला प्राण मानणारी माणसं थोडीशी बाजूला पडतात, प्रसिद्धीच्या वलयापासून ती दूर जायला लागतात किंवा ती दूर असतात. परंतु मला हे सांगावं असं वाटतं की त्या माणसांचं असणारं योगदान हे तिळमात्रही कमी होत नसतं. अलीकडेच आपण ज्यांना जमा होते ओमपुरी असंच एक मोठं नाव आहे, जे नसरुद्दीन शहा आणि ओमपुरी यांचा एक चांगला संबंध आहे जे आपल्या नंतरच्या माझ्या विवेचनात लक्षात येईल. तर या व्यक्तींचं असणारं योगदान जे आहे याचाही विचार आपल्याला करावा लागतो. आणि म्हणून मला असं वाटतं की कमी अधिक प्रमाणामध्ये ज्या वाचकांमध्ये एक रसिकता आहे, मी सुरुवातीला जो उल्लेख केला की खरं तर आनंद कदम सर यांना मी ठरवलं की ते या अर्थानं या सगळ्या चळवळीला समोर घेऊन जाणारे एक महत्त्वाचे अग्रणी आहे, पण मला तुमचंही योगदान फार महत्त्वाचं वाटतं.
एखादी धडपडणारा जो माणूस असतो त्याला काहीतरी नवं चांगलं करायचं असतं, त्याला साथ मिळणं इतकं गरजेचं आहे. एक चांगला श्रोता मिळणं ही जास्त महत्वाची गरज असते. आणि मला असं वाटतं की अशा श्रोत्या वर्गासमोर हा विषय मला ठेवण्याची संधी या ठिकाणी मिळते. नसरुद्दीन शाह थोडंसं किचकट वाटणारा नाटक आणि विशेषतः नाटकाचं त्यांचं योगदान, त्यांनी केलेले सिनेमे याच्याबद्दल कदाचित अभिरुची कमी लोकांची असेल, परंतु त्यांचं योगदान किती महत्वाचं आहे किंवा त्याचं नेमकं काय महत्व आहे हे या अधिवेशनाच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. 2015 साली प्रकाशित झालेलं हे पुस्तक त्यांच्या बालपणीच्या काळापासून वयाच्या 32व्या वर्षापर्यंत अधिवेशन सुरू होतं. त्यांच्या जन्मापासून, त्यांच्या अगदी 1949 त्यांचा जन्म आहे, त्या जन्मापासूनच्या काळात किंवा जन्मापासून ते 32व्या वर्षापर्यंत जेव्हा ते सिनेमा आणि नाट्य क्षेत्रामध्ये स्थिर चालू होतं, त्यांना काही सिनेमे मिळाले असतात, नाटकाचं त्यांचं काम चालू असतं आणि नसरुद्दीन शाह हे एक नाव झालेलं असतं, एक ओळख झालेली असतं, तोपर्यंतचा त्यापर्यंतचा प्रवास म्हणजे अँड देन बनणे. म्हणून मला आपल्यालाही सांगायचे की या पुस्तकामध्ये 32 नंतर जे नसीब आपल्याला दिसणार नाही, वयाच्या 32 नंतर जे बदलत गेलेले नसेल, त्यांनी जे काय काम केलेलं आहे, जे योगदान दिलेलं आहे, हे तुम्हाला कदाचित त्या पुस्तकात दिसणार नाही, कारण हा या पुस्तकाचा विषय नाही. नसरुद्दीन शाहला वयाच्या 32 पर्यंत जिथं ते स्वतः एक मानसिक संघर्ष करत होते, एक द्वंद चालू होतं मनामध्ये, व्हॉट आय शुड डू, मी जे करणार आहे, मी जे निवडणार आहे ते खरंच निवडण्यायोग्य आहे का, तो संघर्षाचा टप्पा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा असतो, जिथं त्याला स्वतःला खंबीर व्हावा लागतो. लोक काय म्हणतात, लोकांची काय भूमिका आहे, लोकांनाही आवडेल का, लोकांना रुचेल का, लोक मला पाठिंबा देतील का, याहीपेक्षा मला काय वाटतं, माझा आतला आवाज मला काय सांगतोय. जर एकीकडे सगळे जण मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर इंजिनियर होत असतील, तिकडे करिअर करत असतील, मी मात्र नट होणार असा वेळसरपणा मला का जेव्हा करायचा आहे तेव्हा मला माझी साथ मिळते का, ती जास्त महत्वाची आहे. नसरुद्दीन शाहला असं वाटतं अँडर वन डे मध्ये की ती साथ मला मिळालेली आहे आणि म्हणून बाकी माझ्या मागा कोणी उभं टाकू असं न टाकू मी चालत जाणार. आणि म्हणून हे पुस्तक महत्वाचं आहे, हे कुठल्याही वाचकासाठी महत्वाचं आहे ज्याला आपलं करिअर डिफाईन करायचं आहे, एक अशी वाट निवडायची आहे. जसं रोड नॉट टेकन मध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट म्हणतात की तो मार्गाने निवडला जो लोकांनी निवडलेला नव्हता, जो असा आड मार्ग होता, जंगलातून जाणारा मार्ग होता, वाटेवर काटे होते, कपडेशीर मार्ग होता, तो निवडला आणि तो निवडला म्हणून माझं आयुष्य वेगळ्या प्रकारे सिद्ध होऊ शकतो. मी जर तो मार्ग निवडला असता, तो राजमार्ग आहे, हायवे आहे, सगळ्यांना परिचयात आहे, तर कदाचित मी वेगळा ठरलो असतो. नसरुद्दीन शाह हे त्या रॉबर्ट फ्रॉस्टच्या रोड नॉट टेकन म्हणण्यासारखे आहे की जे वेगळा मार्ग निवडतात. मी तो काळ सांगतोय की ज्या काळामध्ये एखाद्या व्यक्तीनं नट होण्याचं स्वप्न बाळगणं, नाटकासाठी सिनेमासाठी घर सोडणं, मुंबईला पळून जाणं आणि त्या ठिकाणी स्वतःचा शोध घेणं ही कठीण गोष्ट आहे. असा कठीण काळ आहे की ज्या काळात नसीब सगळं करण्याचा प्रयत्न करतात. आजचा काळ नाही तो, आज प्रत्येक गोष्ट आपल्या फिंगरप्रिंट उपलब्ध आहे, पण त्या काळामध्ये ह्या गोष्टी उपलब्ध नसतानाही नसीब असं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतात, ऑफबीट असं काहीतरी शोधतात आणि त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी होतात. हे सगळं विवेचन या पुस्तकाच्या अनुषंगाने लक्षात घेणं गरजेचं आहे. हे पुस्तक आहे एका व्यक्तीत दडलेल्या कलाकाराविषयी, रूढ अर्थाने अस्वीकृत असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याच्या प्रबळ इच्छेविषयी व त्यासाठी अनेक आघाड्यांवर केलेल्या संघर्षाविषयी, तसेच नात्यांना समजून घेण्यात कमी पडलेल्या जाणीवेविषयी सुद्धा, आपण निवडलेला मार्ग इतरांना पसंत नसतानाही त्यावर चालत जाण्याच्या अद्वितीय अशा दृढतेविषयी, असे अनेक कांगडे या पुस्तकाला आहेत. मी जो मार्ग निवडलेला आहे तो मार्ग इतरांना पसंद नाही पण तुम्हाला सर्वात जास्त पसंद आहे आणि मी त्या मार्गावरून गेलं पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की नातेसंबंधाच्या अनुषंगानं काय फरक पडतो, माझे वडील माझ्याकडे काय कशा पद्धतीने पाहायला लागले, माझे नातला कसे पाहतायत, म्हणजे वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत, त्या 50 विद्यार्थ्यातला 50वा नंबर माझा आहे परीक्षेमध्ये, म्हणजे मी सगळ्यात कमी मार्क घेणार आहे, वारंवार नापास होणार आहे, कुठल्याच परीक्षेमध्ये मला कुठलं मेडल मिळालेलं नाही. आपल्याकडे काय घेण्यात मुलाला जर मेडल मिळत नसेल तर तो मुलगा कुछ कामी, परीक्षेमध्ये 60% मार्क घेत असेल तर ढग, आता तो जगण्याच्या लायक नाही. हा जो पालकांमध्ये अलीकडे आलेला ट्रेंड आहे, हा ट्रेंड किती जीव घेणार, म्हणजे मार्क्सच्या पलीकडे पाहायला पण तयार होत नाही. आणि ही अवस्था मला तुमच्यासमोर मांडण्यामागचं कारण असं आहे की नसरुद्दीन शाहच्या काळामध्ये, वडिलांच्या काळामध्ये जे घडत होतं कमी अधिक प्रमाणात आजही ते घडत आहे किंवा ते त्यापेक्षा जास्त जीव घेणार आहे. आज म्हणजे शेजाऱ्याचा कुठे गेले तुला काय नाही घडतात, शेजारचा मुलगा इतका चांगला करतो तुला काय नाही करताय, त्याची काय आवड आहे, त्याचं काय पॅशन आहे, ही हे लक्षात घेणं
ही गोष्ट जिथं आधीही मागे पडते तो काळ तर यापेक्षा बिकट असा काळ होता. सिनेमा आणि नाटकाकडे अत्यंत कुत्सितपणे पाहिलं जायचं. नाटक करणं म्हणजे काहीतरी वाईट करणं आहे, सिनेमा करणं म्हणजे चांगल्या घरच्या पुराण नाही केलं पाहिजे, नाटकात चांगल्या घरच्या पुराण नाही केलं पाहिजे. अशा काळामध्ये नातेसंबंधावर काय फरक पडत गेला, काय परिणाम घडला, वडील आणि मुलांमधलं नातं किती टोकाला गेलं, संघर्षाच्या टोकाला गेलं, या सगळ्या गोष्टीचं अत्यंत रोखठोकपणे कुठलाही आड पडदा न ठेवता केलेलं विवेचन या पुस्तकामध्ये आहे. आणि मला आत्मजीवन पुस्तक जास्त पाहिजे. जेव्हा तुम्हाला आत्मचरित्र लिहायचं असतं, आत्मकथन लिहायचं असतं आणि तुम्हाला काही लपवायचं नसतं तेव्हा तुम्ही ते लिहिलं पाहिजे. तुम्हाला जर लपून लिहायचं असेल तर ते लिहिण्याची मागणी तुम्ही करू. जसं आधीही अनेक वर्षानंतर माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ गांधींचं आत्मचरित्राचे नाव आपण घेतो, त्याच्याबद्दल आपण बोलतो, कारण त्याचा सच्चेपणा पण दिसायला. गांधी थेटपणे कबूल करतात की मी सिगारेट ओढली होती, मी बिडी ओढली होती, मी मटन खायचा प्रयत्न केला, मी एका विषयाकडे गेलो होतो, हे सगळं अगदी सहजतेने मान्य करतात. देशातला सर्वोच्च स्थानी असलेला जो व्यक्ती आहे हे उघडपणे मान्य करतो. ही हिंमत त्याच्यामध्ये आहे. मला कमी अधिक प्रमाणामध्ये नसीरमध्ये दिसते, कारण नसीर हे सगळं सहजतेनं मान्य करतात आणि त्याची काय मला परिणाम भोगायला लागले हे सांगण्यासाठी कुठलाही गरज नाही. पुस्तकाच्या आत अगदी सुरुवातीला आई वडिलांची एक कृष्णधवन प्रतिमा नसरुद्दीन शाहने घेतलेली आहे, त्याचबरोबर पिंक फ्लॉइड या एका गाजलेल्या एका नावाजलेल्या व्यक्तीचं एक सूचनाचं विधान केलेलं आहे जे एकूण नसीर यांच्या वयाच्या 32 पर्यंतचा प्रवास आपल्याला दाखवून देतं. त्याचबरोबर बिझनेस स्टँडर्ड पासून इकॉनॉमिक टाइम्स पर्यंत या सगळ्या महत्त्वाच्या वर्तमानपत्रांनी घेतलेली दखल ही या पुस्तकामध्ये आलेली आहे. आणि मनप्रश्नावर, या पुस्तकाच्या मनप्रश्नावर गिरीश कर्नाड यांचं सूचक अशा प्रकारचं विधान आहे आणि या पुस्तकाची छपाई खूप आकर्षक आहे. असे एकूण सगळे असणारे जे बाह्य घटक आहेत या पुस्तकाला आकर्षक बनवतात, लक्षवेधी बनवतात. कारण आज मार्केटमध्ये पुस्तक तुम्हाला विकायचं असेल तर पुस्तकाला तुम्हाला फक्त पुस्तकाचं जे कंटेंट आहे ते खूप महत्त्वाचं आहे, पण त्याला तसं जे इंटरनल एक्सटर्नल जे जो भाग आहे तोही तुम्हाला आकर्षक करावा लागतो. आणि हे सगळं टेक्निकल चांगल्या प्रकारे केलं असे पुस्तक पाहताना वाटतं. या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये रामचंद्र गुहांबद्दल, रामचंद्र गुहा आपल्याला माहिती आहेत अ ग्रेट हिस्टोरियन, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. कारण रामचंद्र गुहा हे नसरुद्दीन शाहींचे फार चांगले मित्र आहेत आणि ते म्हणतात की जेव्हा मी रामचंद्र गुहांना बोलून दाखवलं, माझ्या मित्र रामचंद्रला बोलून दाखवलं की अरे बाबा मला असं वाटतं की माझ्या डोक्यात जे काही चाललेलं आहे, मला जेव्हा वाटतं वयाच्या 60-70 की मी काहीतरी लिहिलं पाहिजे, माझे जे विचार आहेत, माझं जे जगणं आहे, माझं जे आयुष्य आहे हे लोकांपर्यंत आलं पाहिजे, मी काय करावं, आणि मग तेव्हा रामचंद्र गुहा यांनी त्यांना हे मेमोर लिहायचं सुचवलं आणि सांगितलं की याचं सगळं मी प्रूफरीडिंग तुला करून देईन, जे जे काही आवश्यक आहे ते बदल तुला मी सांगेल. आणि अगदी प्रामाणिकपणे रामचंद्र गुहांनी सगळ्या गोष्टी केल्या आणि त्यातून हे पुस्तक जन्माला आलं. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता नसरुद्दीन शाह अगदी आपल्या प्रेफेसमध्ये व्यक्त करतात. खरं तर मेमोयर आणि ऑटोबायोग्राफी हे जे दोन साहित्य कृतीचे प्रकार आहेत याच्यामध्ये थोडासा एक मूलभूत फरक आहे, तोही मी आपल्या समोर मांडणं गरजेचं आहे. ऑटोबायोग्राफीमध्ये काय आहे ते आपल्या सर्वांना ज्ञात आहे की लेखकाच्या आयुष्यातील सबंध घटनाक्रम वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. तिथं अख्ख्या आयुष्यासमोर असतं की त्या अख्ख्या आयुष्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न असतो आणि म्हणूनच आपल्याकडे येणारी जी मॅक्झिमम आत्मचरित्र आहे ही उत्तरीत लिहिली आहे, वयाच्या उत्तरीमध्ये किंवा वयाच्या उत्तरार्धामध्ये लिहिली आत्मचरित्र आहे. कारण तोपर्यंत आयुष्य जगलेलं आहे, खूप अनुभव घेतले, खूप चढवता आयुष्याचे पाहिले आणि मग ते जगासमोर आलं पाहिजे ही मनात इच्छा असते. ते ऑटोबायोग्राफी आपण त्याच्याकडे पाहूया. पण मेमोयर जे असताना ते आयुष्यातील विशिष्ट टप्प्यापर्यंतच्या उल्लेखनीय घटना, अनुभव आणि व्यक्ती याचा त्यात अंतर्भाव असतो. एक टप्पा निवडायचा आयुष्याला, त्या टप्प्याविषयीच बोलायचं आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला उल्लेख केला, बालपण ते 32, राईट फ्रॉम द फर्स्ट इयर ऑफ एन एज टू 32, म्हणजे 32 पर्यंतचा जो टप्पा आहे, 32 पर्यंतचा जो कालखंड आहे तो या मेमोयरमध्ये आलेला आहे आणि मेमोयरचा उद्देश तोच असतो. पण मला आता तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, जेव्हा तुम्ही एका विशिष्ट काळाविषयी बोलत असता तेव्हा व्यक्तींचं महत्त्व फार जास्त असतं. आपल्या आयुष्यामध्ये जे आलेली माणसं आहेत, ज्या माणसांनी आपल्याला समृद्ध केलेलं आहे, ज्या माणसांनी आपल्याला जीव लावलाय, आपल्या वेडेपणावर प्रेम केलेलं आहे, त्याचबरोबर आपल्या वेडेपणाला मूर्ख का किंवा शुद्ध वेडेपणा ठरवलेला आहे, या सगळ्याच लोकांचं योगदान आपल्या आयुष्यात महत्त्वाचं असतं. आणि या ठिकाणी नसरुद्दीन शाह त्या सगळ्या व्यक्तींबद्दल बोलतात की ज्यांनी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे त्यांच्या आयुष्याला आकार दिला, त्यांना घडवलं, त्यांच्यातला माणूस बाहेर आणला, त्यांच्यातला नळ जो आहे त्याला अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आपल्याला या पुस्तकामध्ये दिसतं. मी या ठिकाणी काही या दरम्यानच्या काळामध्ये जी काही प्रकाशित झालेली चरित्र आणि आत्मचरित्र आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. त्यातलं महत्त्वाचं जे आहे ते वहिदा रहमान यांचं कन्वर्सेशन विथ वहिदा नावाचं चरित्र आणि त्याचबरोबर दिलीप कुमार यांचं दिलीप कुमार द सबस्टन्स अँड द शॅडो, तिसरं एक महत्त्वाचं पुस्तक आहे
ज्या पुस्तकाचा उल्लेख करणं मला फार गरजेचं वाटतं, ते एक मेमॉयर आहे, ते आहे अलन कमिंग यांचं माय फादर्स सन अ मेमॉयर. ते पाश्चात्य नट आहे आणि हे दोन नावं तर आपल्या अधिक चांगल्या परिचय आहेत, वहिदा रहमान आणि दिलीप कुमार. कारण माझ्या तुम्हाला बघितली जी पिढी आहे ती दिलीप कुमार यांच्या आसपासची पिढी आहे आणि त्यांना कदाचित चांगल्या प्रकारे माहिती आहे की दिलीप कुमार हे किती मोठे ऍक्टर होते. मी हे दोन तीन पुस्तकांचा उल्लेख यासाठी करतो, मी पुस्तके तीन नाही वाचली पण 40 पुस्तक बऱ्यापैकी त्याचा रिव्ह्यू पाहायचा प्रयत्न केला. त्यातून माझं असं लक्षात आलं की दिलीप कुमार यांचं जे चरित्र आहे सायरा बानू यांच्या मैत्रिणी लिहिलेलं आहे. सायरा बानू यांच्या ज्या मैत्रिणी आहेत, सायरा बानू त्यांच्या पत्नी दिलीप कुमार यांच्या, आणि मैत्रिणीनं लिहित असताना सायरा बानू त्यांना सांगितलं की काय लिहायचं काय नाही लिहायचं. त्याच्यामुळे मग दिलीप कुमारचे जे काही डार्क साईड आहे त्यांच्या आयुष्याची ती त्या पुस्तकात नाही आहे. जे काही ग्लोरियस साईड आहे, ग्लोरियस बाजू आहे, ती पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला गेला. मला असं वाटतं की लंबवले बऱ्यापैकी आणि कन्व्हर्सेशन विथ वहिदामध्ये बऱ्यापैकी फसलेल्या गोष्टी आहेत. वहिदा रहमान यांचा हा सगळा प्रवास म्हणत असताना अनेक टप्पे त्या सुटले असं आपल्याला, किंवा जे महत्त्वाचे टप्पे आहेत ते सुटले त्या बायोग्राफीमध्ये असं दिसून येतं. तुलनेनं जे कमिंग यांचा मी उल्लेख केला, जे पाश्चात्य नट आहेत, त्यांच्या मेमॉयरमध्ये वडिलांशी असणारा जो संघर्ष आहे तो संघर्ष नेमकीपणे लिहिण्याचा प्रयत्न केला. पण या तिघांना स्मरण ठेवतं नसरुद्दीन शाहांचं अँटन म्हणले, कारण राईट फ्रॉम द बिगिनिंग टू द एंड एक ट्रान्सपरन्सी तुम्हाला दिसते. कुठल्याच प्रकारचा बडजवा म्हणा त्याच्यामध्ये नाही, कुठे स्वतःला मोठे म्हणण्याचा प्रयत्न नाही आणि लढवत तर नाही. अशा बेरड्या गोष्टी ज्या दिसतात मेवाडमध्ये, ते मेवाड म्हणून आपल्याला त्या पुस्तकाकडे पाहावं लागतं असं या ठिकाणी लक्षात येईल. उपसंवाद म्हणजे द एपिलॉग वगळता या पुस्तकामध्ये छोटी मोठी सव्वीस प्रकरणं आहेत. त्याच्यामध्ये बालपणीचा काळ आहे, अलीगड विद्यापीठातील दिवस आहेत, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जिथं काही भारतीय होते त्यांनी आपलं शिक्षण वगैरे पूर्ण केलं, त्याच्यानंतर FTII पुणे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या ठिकाणी सुद्धा ते काही काळ वास्तव्याला होते किंवा त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, आणि त्याचबरोबर मुंबईतील संघर्षाचे दिवस आणि तिथं पुस्तक येऊन थांबतं, तिथं त्यांचं रत्ना पाठक यांच्याशी विवाह झालेला असतो. म्हणजे वयाच्या 32-32 वर्षापर्यंत त्यांचा विवाह रत्ना पाठक यांच्याशी झाला आहे आणि तिथं हे पुस्तक येऊन थांबलेलं आहे. म्हणजे एकूण एक 6 महत्त्वाचे टप्पे या पुस्तकात आहेत. पहिला बालपणीचा काळ आहे, दुसरा एक विसर्ग, सॉरी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी जिथं ते शिक्षणासाठी होते तिथला एक टप्पा महत्त्वाचा आहे, तिसरा टप्पा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या ठिकाणचा, चौथा FTII या ठिकाणचा, पाचवा जो महत्त्वाचा टप्पा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला तो म्हणजे त्यांचा मुंबईचा संघर्षाचा काळ, जेव्हा त्यांना काम मिळत नव्हतं, दारोदार जात होते प्रोड्युसर डिरेक्टरकडं पण त्यांना काम मिळत, तो एक काळ आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा काळ जो आहे तो त्यांचा रत्ना पाठक यांच्याशी झालेला विवाह. अशा एकूण 6 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये आपल्याला या पुस्तकाला विभाजित करता येतं. खरं तर हे मी केलेली विभागणी आहे, असे पुस्तकात उल्लेख असा कुठं नाही किंवा पुस्तकाचे 6 भागात विभागणी करत आहे किंवा फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन, थर्ड सेक्शन असं काही नाही. पण मला असं वाटतं की या 6 टप्प्यात याची विभागणी करून आपल्याला या पुस्तकाकडे चांगलं पाहता येईल. आणि ऑब्विसली आपला जो पहिला टप्पा आहे तो त्यांच्या बालपणीचा काळ आहे. बालपणीचा जो काळ आहे त्याच्याबद्दल एकूण ते कसं त्याच्याकडे पाहतात, एक मिनिट प्रोजेक्ट हे हा एक बालपणीचा त्यांचा फोटो आहे. लखनौ जवळील मित्र कोणाला बाराबांकी, लखनौ लागणारे छोटं शहर आहे बाराबांकी, या शहरामध्ये या ठिकाणी जुलै 1949 ला त्यांचा जन्म झाला. देशाची फाळणी झाली आपल्याला माहिती आहे, आणि फाळणी झाल्यानंतर नसरुद्दीन शाह यांचे दोन बंधू जे आहेत त्या दोन बंधूंनी भारत सोडला आणि ते पाकिस्तानला स्थिर झालं होतं. परंतु नसरुद्दीन शाह यांच्या वडिलांनी ठरवलं की आपण भारतामध्येच राहायचं, आपण भारतात राहूनच आपलं जे काही पुढचा जो कार्यक्रम आहे तो आपण घालवायचा असं ठरवलं, ते भारतामध्ये राहिले. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांना सरदी नोकरी मिळाली, इन सिव्हिल सर्व्हिस ही वॉज अधिकारी पदामध्ये गेले त्यांचे वडील. आणि एकूणच आपण जर त्या विचार केला तर आपल्या लक्षात येतं की नसरुद्दीन शाह यांचं बालपण संपन्न अशा कुटुंबामध्ये गेलं जिथं कुठल्याही प्रकारची दरात नव्हती, कमतरता नव्हती. असं कुटुंब, वडिलांना खूप चांगली नोकरी आहे, गावामध्ये चांगली एक रिस्पेक्ट त्यांची आहे, एक चांगलं घराणं त्यांच्याकडे पाहिलं जातं, अशा कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला. आणि साहजिकच लहानपणी असं मानलं गेलं की या कुटुंबात जन्मलेला आहे म्हणजे तो एकतर IAS ऑफिसर होईल, डॉक्टर होईल, इंजिनियर होईल किंवा अजून कुठल्या तरी मोठ्या पदावर होते. आणि हे घडलं
नसरुद्दीन शाहचे दुसरे दोन बंधू जे आहेत ते दोन बंधू खूप चांगल्या पदात, एक आय टी इंजिनियर झाला, दुसरा अजून एका चांगल्या पदावर गेला, पण नसरुद्दीन शाह मात्र या सगळ्या दोघांपेक्षा वेगळे ठरले. आणि अशा स्थितीमध्ये त्यांना जो काही संघर्ष करावा लागला त्या संघर्षाचा टप्पा म्हणजे त्यांचा हा बालपणी झाला. तर या बालपणीचा जो कालखंड आहे त्याचा विचार आपण जर केला तर मला असं या ठिकाणी सांगावं असं वाटतं की बालपणी त्यांना नौटंकी आणि रामलीला पाहण्याची सवय झाली किंवा त्यांना आवड होती. आता तुम्हाला हे सांगण्याची फार विशेष गरज नाही की उत्तर प्रदेशमध्ये रामलीला नौटंकी यांचं प्रस्थ आधी आहे, आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये नौटंकी आणि राम विशेषतः रामलीला तिथं चालतो. आणि मग हे रामलीला नौटंकी पाहायला जाणं ते रमून पाहतात, म्हणजे त्यांचा जहीर नावाचा दुसरा भाऊ आहे त्याला वाटलं ते काय चाललंय, किती वेळ झाला आपला वाया, ते काय पाहत नाही, त्याचं काय मजा असते. पण नसरुद्दीन शाह त्या कॅरेक्टरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करायचा, कधी कधी त्यांना वाटत की आपण राम आहो, कधी वाटायचं की मी रावणच आहे, या पद्धतीनं ते रामलीलेकडे पाहिजे आणि ते समरसून ते जायचे. म्हणजे आता म्हटलं जातं ना की जसे आपण मराठीत एक चांगली म्हण आहे की मुलाचे पाय पाण्यात दिसतात वगैरे, आता काहीतरी म्हणतो म्हणजे एखाद्या मुलाला पुढे भविष्यात काय होऊ शकतो याचा अंदाज त्याच्या लहानपणी घेता येतो. आणि असणारी जी आवड आहे नाटकाबद्दलची असणारी आवड, रामलीलेबद्दलची असणारी आवड असेल किंवा आता उल्लेख तुम्हाला केला याचा नौटंकीचा, त्या ती आवड त्यांनी जोपासली आणि कालांतरावरती ती वाढत गेली. पण या दरम्यानच्या काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणं आवश्यक आहे, तोंगड अवस्था आहे म्हणजे आता ॲडव्हर्सन स्टेजमध्ये ते आहे आणि दरम्यानच्या काळामध्ये वडिलांशी असणारं त्यांचं नातं ते दुरावत चाललेलं आहे. वडिलांना जे म्हणायचे जे सांगायचे ते त्यांना ऐकायचंच नाही. मग रोज कंप्लेंट शाळेत यायला लागले की तुमचा मुलगा या परीक्षेमध्ये नापास झाला, त्याला कमी मार्क्स पडले, त्यांना परीक्षा दिली नाही किंवा तो फार आता दुर्लक्ष करतो, अभ्यासाबद्दल लक्षच नसतं, अशा कंप्लेंट्स यायला लागले. आणि त्याच्या वडिलांना असं वाटलं की आपला पोरगा पुरता बिघडला, हे काही कामाचं नाही. आणि मग ते त्यांना वाटायचं की माझं कसं नाही, कारण मी एवढा मोठा अधिकारी आहे, माझे बाकीचे दोन मुलं चांगले करतात, चार दोघांमध्ये माझं कसं नाही, हे ते विचार करायचे. पण नसरुद्दीन शाह यांना याच्याशी फार काही देणे नव्हते. पण यात एक चांगली गोष्ट अशी होती की त्या दोघांमध्ये कधीच शाब्दिक संघर्ष नाही झाला, म्हणजे असं नाही झालं की वडिलांनी त्यांना मारलं किंवा खूप शिव्या दिल्या, खूप रागावले किंवा नसरुद्दीन शाह राजा राणा त्यांना काहीतरी बोलून निघून गेले, असं नाही घडलं. जास्तीत जास्त वेळेला वडिलांसमोर जायचंच नाही हे त्यांनी ठरवलं. वडील झोपले की मग आपण घरी यायला मग आराम करायचा आणि वडील उठायचे की घरी बाहेर निघून जायचं, असं काहीतरी त्या काळात चालू होतं. आणि हे त्यांना पक्क जाणवत होतं की मी जोपर्यंत स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत वडील मला स्वीकारणार नाही. आणि एकूणच हा जीवनाचा संघर्ष नसरुद्दीन शाह यांचा त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात चालू होता. एक महत्त्वाचा उल्लेख करणं गरजेचं आहे, सेंट जोसेफ ही त्यांचं शाळेचं नाव, त्या ठिकाणी असताना त्यांनी पहिलं नाटक केलं, त्या नाटकाचं नाव होतं द मर्चंट ऑफ व्हेनिस, जे शेक्सपियरने लिहिलेलं नाटक आहे विलियम शेक्सपियरने, त्या नाटकात त्यांनी काम केलं. आणि त्या नाटकात काम केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की अरे आत्मलाही करू शकतो, मी चांगलं करू शकतो. पण त्याच्या आधीच त्यांना नाटकात काम करण्याची संधी होती मर्चंट ऑफ व्हेनिसच्या आधी, पण दुर्दैवाने त्यांना ताप आला आणि त्यांना काम नाही करता. परंतु मर्चंट ऑफ व्हेनिसमध्ये त्यांनी काम केलं आणि नाटकाची एक दृष्टी त्यांना प्राप्त झाली. लाखो कलाकार नाटकांमध्ये काम करत असतात, सिनेमात काम करत असतात, पण ज्यांच्याकडे दृष्टी असते असे कलाकार फार कमी असतात. नसरुद्दीन शाहना यांना लक्षात यायला लागलं की मी अजून काय सांगायचं करू शकतो, मला काय करता येऊ शकतं, कदाचित त्यांना असं वाटलं की मी हेच केलं पाहिजे. मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं आपल्याला हे कळणं की मला काय करायचंय आणि ते करण्यासाठी आपण आग्रही असतो. म्हणजे माझी इच्छा नाही मला इंजिनिअरिंग व्हायची, इंजिनिअरिंग करायची, इंजिनिअर मला नाही व्हायचं, पण मला कोणीतरी कम्पेअर करते मी झालं पाहिजे, तर आय कॅनॉट बी गुड इंजिनियर, मला चांगला इंजिनियर नाही होते का, मला जर कोणी सांगितलं असतं की तुम्ही चांगले डॉक्टर वगैरे आहे अजून काही करा, आय कुडंट बी. एक शिक्षक होण्याचा जो आनंद मला महत्त्वाचा वाटत होता ते मला करता येतो, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. नसरुद्दीन शाह यांनी अगदी वयाच्या 16-17 वर्षी ठरवलं वडिलांचा विरोध आहे. अशा काळामध्ये आई फार सोबत असते, आई बिचारी शांतपणे सगळं ऐकून घेत असते, समजून घेते आणि नेहमी वडिलांशी होणारा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करते. ही भूमिका नसरुद्दीन शाह यांच्या आईने बजावलेली आहे. आई प्रती असणारी कृतज्ञता पानापाना दिसते, त्या काळाचा जो काही वर्णन आहे त्या वर्णनामध्ये आईबद्दल ते फार बोलतात प्रेमानं की आई होती जी मला समजून घेते, तिला वाटायचं की हा पोरगा काहीतरी करेल आयुष्यामध्ये आणि मग प्रत्येक वेळा वडिलांशी संघर्ष कसा टाळला जाईल त्याचा ती प्रयत्न करायची. मग मी तुम्हाला सांगतो तो टप्पा की ज्या टप्प्यामध्ये नसरुद्दीन शाह यांच्या मनामध्ये नाटकाबद्दलची आस निर्माण झाली, एक ओढ निर्माण झाली आणि नकळतपणे या पुस्तकाच्या 13व्या पानावर ते नाटकाची सिनेमाशी तुलना करतात. ते असं म्हणतात, फिल्म टेक यू कॅप्टिव, दे फीड यू एव्हरीथिंग ऑन अ प्लेट, दे ट्रान्सपोर्ट यू इन टू अ स्टेट
where you may as well be dreaming, but theater takes you into a world where your imagination is stimulated. Thus, enjoy it in height. सिनेमा जर तुम्हाला सगळं काही जरी प्रोव्हाइड करत असेल, तसं एक प्लेट आहे ज्यावर तुम्ही सगळे पदार्थ वाढलेले आहेत, परंतु तो ब्लिस ज्याला तुम्ही परमानंद म्हणता, तुम्हाला असं वाटतं की जर त्याच्यापेक्षा मोठा आनंद आयुष्यात मिळू शकत नाही, हा फक्त आणि फक्त नाटकातून मिळू शकतो असं त्यांचं मत आहे. आणि मग ते सिनेमापेक्षा नाटकाकडं त्यांची जी काही ओढ आहे ती अधिक या काळात वाढली असं आपल्याला दिसतं. कलाकार व प्रेक्षक यांच्यातील जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेची आदलाबदल नाटकातूनच शक्य आहे असं त्यांना वाटतं. आणि म्हणून ते म्हणतात की वन ऍक्टर वन ऑडियन्स. इथं वन टू वन कम्युनिकेशन आहे. तुम्ही जे सांगताय जे मांडताय बिईंग अन ऍक्टर इन अ ड्रामा, बिईंग अन ऍक्टर इन अ प्ले, ते थेट तुमच्या ऑडियन्सपर्यंत पोहोचते आणि तुमचा आणि तुमच्या ऑडियन्सचा थेट संवाद होतोय जो सिनेमात होणं शक्य नसतो. आणि म्हणून नाटकाबद्दल असणारी त्यांची जी काही ओढ आहे किंवा नाटकाबद्दल असणारं जे प्रेम आहे ते या ठिकाणी अभिव्यक्त होतं. नैनितालीतील वास्तव्यात सिनेमामध्ये असणारी त्यांची थोडीशी जी काही आवड आहे ती त्यावेळेला थोडीशी वाढत गेली, परंतु एकूणच त्यांना असं वाटायचं की आपण सिनेमापेक्षा नाटकाला प्रिफर केलं पाहिजे. पण हा काळ खूप कठीण असा काळ. संधीच मिळत नाही. एक मर्चंट ऑफ व्हेनिस केलं बाल्यावस्थेमध्ये किंवा शाळेमध्ये असताना, नंतर त्याला नाटक मिळत नव्हतं किंवा नाटकात काम करायला मिळत नव्हतं. परीक्षा येतो, परीक्षेचा अभ्यास करणं किंवा मग परीक्षेचा कोर्स होता, त्या सगळ्या गोष्टीमध्ये नाटक बऱ्यापैकी बाजूला पडत. आणि नसरुद्दीन शाह एका ठिकाणी म्हणतात, आय वॉज बिकमिंग टू अ झिरो इन माय ओन ड्रीम्स. स्वप्नही मला अशी पडत होती की त्या स्वप्नात मला असं वाटायचं की माझं काही होऊ शकत. आता घरच्यांनी तर पूर्ण माझ्या भाषा सोडली होती. वडिलांनी ठरवलं, वडिलांनी असा विचार केला हा पोरगा आपला कुर्ता बिघडला, वडील मात्र एक करायचे, त्याचा त्यांचा जो काही खर्च आहे महिन्याचा तो त्यांना बरोबर पुरवायचे. परीक्षा फीत असेल, बाकीचा खर्च असेल, त्या आपली दुसरे नाही करायचे, एक वडील बाबा कर्तव्य पार पाडायचे. परंतु त्यांनी त्यांना तो आता वाटत होतं या काळामध्ये जेव्हा नसरुद्दीन शाह 20 आसपास आहेत वयाच्या, की आपला पूर्ण आयुष्यात काही करू शकणार. तो परीक्षेमध्ये सगळ्या शेवटी येतो, अनेक परीक्षा तो देतच नाही, अनेक पेपर देत नाही, त्याच्या नेहमी कंप्लेंट येतात किंवा असं म्हटलं जातं की तुमचा मुलगा काही कामाचा नाही. आणि आजूबाजूला लोक त्याच्याबद्दल फार चांगलं बोलत नाही. अरे ते काही नाटकं बघत बसतो, नाटकाविषयी बोलत असतो, सिनेमाविषयी बोलत असतो, हा काही कोणा कामाचा नाही, अशी एकूण भावना त्यांच्या मनात असणारा काळ आहे. आणि मला संघर्ष मला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाला या संघर्ष राखून जावं. एक द्वंद आपल्या मनात नेहमी चालू असतो की जिथं सगळं जग आपल्या विरोधात उभं आहे, आपल्याला सपोर्ट करणारे फार कमी लोक आहेत, आणि तरी सुद्धा आपली भूमिका आपल्याला रडत बाळगून आपल्या समोर आहेत. आणि हा काळ ज्याला जिंकता येतो मला वाटतं त्याला आयुष्य जिंकता येतं, त्याला जग जिंकता येतं. नसरुद्दीन शाह यांनी याच्यावर मात करण्याचा कसोशीनं प्रयत्न केला आणि नेहमी ते आपला जो काही इनर वर्स आहे, आपलं आत्म जे म्हणणं आहे त्याला महत्त्व देण्यास त्यांनी प्रयत्न केला. मधल्या काळात त्यांना क्रिकेटची आवड वाटायला लागली, क्रिकेट ते पाहायचे, क्रिकेटमध्ये क्रिकेट खेळायचे, आणि एकूणच ती सुद्धा आवड त्यांनी त्याकडे जपण्याचा प्रयत्न केला. आता दुसरा जो महत्त्वाचा टप्पा आहे बालपणाच्या काळानंतरचा, एक शेवटचा एक मुद्दा मी या ठिकाणी म्हणतो या काळाच्या विषयावर निवेदन संबोधताना, की एकूणच नसरुद्दीन शाह यांनी आपल्या बालपणाच्या काळामध्ये जी काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये आहेत, आई वडील आहेत, नातलग आहेत आणि अजून कोणी, त्यांचा कृतज्ञतापूर्ण असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. इव्हन वडिलांबद्दल गैरसमज जरी असले, मतभेद जरी असले, तरी वडिलांचं प्रेम, त्यांची आपुलकी याचाही त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये ते आता आले आणि इथं सुद्धा त्यांचा जो काही परफॉर्मन्स आहे परीक्षेमधला अभ्यासातला तो अगदी आधीच्या तासात आहे. इथंही त्यांचे सेमिस्टर बॅक राहिले आणि कंप्लेंट जायला लागल्या, पत्र जायला लागली, घरी सांगितलं जायला लागलं की तुमचा पोरगा काही परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेत नाही आणि त्याचे सेमिस्टर बॅक राहायला लागले. परंतु एक महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख त्या या ठिकाणी करतात की अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतल्याच्यानंतर त्यांना एक लक्षात आलं की माझ्या डोक्याची जी स्वप्न आहेत त्या स्वप्नाने तर मला आकार घेतो, कारण सेंट जॉसेफपेक्षा इथं थोडंसं खुलं वातावरण आहे आणि काही नाटकांमध्ये भाग घेणं, गॅदरिंगचे नाटकं असतील किंवा बाहेरची नाटकं असतील, त्या नाटकात आपला सहभाग नोंदणं हे त्यांना शक्य झालं. आणि या सगळ्या प्रसंगामध्ये एका महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल, तो असा काय झालं एकदा जे तुम्हाला काही सांगितलं की अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला, एक दीड वर्ष झालं त्यांचं काही मार्गदर्शन जात नव्हतं आणि वडिलांनी पत्र यायला लागले किंवा वडिलांना पत्र द्यायला लागले, या सगळ्या काळामध्ये एक संघर्ष तो काळ होता. रात्री उशिरा नसरुद्दीन शाह आपल्या गावी पोहोचले. गावी गेल्याच्या नंतर बरीशी रात्र झाली होती, त्यांची हिंमत नाही झाली दाराची बेल वाजवण्याची आणि त्यांनी अख्खी रात्र त्या उंबरठ्यावर काढली, उंबरठ्याच्या बाजूला काढली. आणि सकाळी जेव्हा वडील उठले, दरवाजा उघडला, तेव्हा त्यांना बाजूला झोपलेला आहे.
वडिलांचे डोळ्यात डोळे घालून बघणं किंवा त्यांच्याशी बोलणं किंवा रात्री त्यांना उठवणं या गोष्टी त्यांना भुलल्या नाही. कारण त्यांना असं वाटत होतं की मी काहीच नाही आयुष्यात, मी काहीच करू शकत नाही. बावीस वर्षापर्यंत मी आलो वयाच्या आणि मला अजून सुद्धा सिद्ध करता येत नाही. परीक्षेमध्ये मी वारंवार नापास होतोय, सेमिस्टर माझे उठत आहेत, मला अभ्यास करावा असं आवडत नाही, मला विषय आवड जाता. आणि दुसरीकडं नाटक ज्याचा मला खूप मोठा वेळ आहे तिथेही मला काही करता येत नाही. अशा या फ्रस्ट्रेशनच्या काळामध्ये नसरुद्दीन शहा या कॉम्प्लेक्स होऊन जात आहेत, या कॉम्प्लिकेशन होऊन जात आहेत हे आपल्या व्यवस्थितपणे या ठिकाणी लक्षात येतं. दरम्यानच्या काळात त्यांनी काय केलं, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये असताना मुंबईला ते पळून गेले. त्यांना असं वाटलं की मुंबई ही मायानगरी आहे, इथं आपलं काही ना काही काम मिळेल, काही नाटकं मिळतील किंवा काही आपल्याला सिनेमासुद्धा संधी मिळेल असं त्यांना वाटलं. पण त्यांना परत येणार आणि आपल्याला माहिती आहे की एखादी व्यक्ती जेव्हा घरातून पळून जातो आणि तेव्हा परत येतो तर काय होतं, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय होतो, कुटुंबासाठी कसं पाहायला लागतं हे आपल्या सर्वांना ज्ञान आहे. त्यामुळे परिस्थिती आहे त्यापेक्षा अधिक बिघडली, अधिक वाईट झाली असा उल्लेख त्या ठिकाणी ते करतात. दरम्यानच्या काळात अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी या ठिकाणी असताना 34 वर्ष वयाची स्त्री जिचं नाव परवीन असं त्यांनी उल्लेख केला आहे तिच्यात प्रेमात पडतो. त्यांचं वय आहे 19 वर्ष, त्या स्त्रीचं वय आहे 34 वर्ष, ती आहे पाकिस्तानची आणि जी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये मेडिकल सायन्सचे स्टुडंट आहे. आणि तिला वारंवार ती काय करते, वेगवेगळ्या कोर्स ऍडमिशन घेऊन भारत राहण्याकडे बोलते, कारण व्हिसा संपला परत जावं लागतं आणि म्हणून मग आता ही डिग्री संपत आली लगेच दुसरी डिग्री ऍडमिशन घ्यायचं, पुन्हा आपला भारत स्टे वाढवायचं. असं करत करत वयाच्या 34व्या वर्षापर्यंत ती स्टुडंट आहे आणि नसरुद्दीन शहा या स्त्रीच्या संपर्कामध्ये येते. पूर्वी असं तिचं नाव आहे आणि वयातलं अंतर भयंकर आहे, 19 वर्ष त्यांचं वय, तिचं वय 34 वर्ष. मग नसरुद्दीन शहा या स्त्रीच्या प्रमाण का पडलं, त्यांना असं का वाटलं की आपण या स्त्रीच्या संपर्कात असलं पाहिजे, त्याचं महत्वाचं कारण असं ते असं म्हणतात. आई बिचारी तिला काही पाच जण कळत नव्हतं किंवा मी फार गावी नाही जायचो, मी राहायचो जास्त जास्त अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये किंवा मुंबईला जायचो, ते तिकडे राहायचो. अशा स्थितीमध्ये माझं नाटकाचं जे काही वेळ आहे त्या वेळाच्या अनुषंगानं मला सपोर्ट करणारी एक गोष्टी दिली की जी मला म्हणायची की तुझं काहीतरी होऊ शकतं, तुझ्यात काहीतरी कॅलिबर आहे, तुझ्यात एकांना नट आहे, त्यामुळे तू प्रयत्न करत राहा, अशा प्रकारचं एनकरेजमेंट मला त्या काळामध्ये त्या स्त्रीकडून मिळत होतं. आणि म्हणून मी हा विचार नाही केला की ती माझ्याशिवाय खूप मोठी आहे आणि मग अनामी ओढ दोघांमध्ये निर्माण झाली आणि मग या दरम्यानच्या काळात त्यांनी लग्नही केलं. लग्नानंतर त्यांना हिबा नावाची मुलगी झाली. तसं दिशा म्हणतात की तिला त्यांना मुलगी झाली, मुलगी झाल्यानंतर नंतरच्या काळामध्ये त्यांचं आणि तिचं नातं खूप दुरावत केलं. NSDला ते आले, FTI पुणेला आले, नंतरच्या काळात ते मुंबईत सेटल झाले आणि आपल्या पत्नीशी असणार नातं ते दुरावत केलं. मग मुलगी झालेली आहे, मुलगी झाल्यानंतर मुलीशी असणार नाती ऑब्व्हियसली दुरावत केलं, कारण मुलीलाही आम्ही वडील आहे हे तिला माहिती नव्हतं. सुरुवातीला ते खूप प्रयत्न करायचे, जेव्हा ते अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीच्या बाहेर पडले तेव्हा ते 15 दिवसानंतर 20 दिवसानंतर विजिट करायचा प्रयत्न करायचे, पण त्यांना जाणवायला लागलं की नात्याचं ओझं होणं फार कठीण आहे, कारण दोघांनी आता एकमेकाची गरज राहिली, विशेषतः आपल्या पतीला आपली गरज राहिलेली नाही ते त्याच्या लक्षात येतात आणि मुलगी आपल्या वडिलांकडं एखाद्या अनोळखी व्यक्तीसारखं पाहायला लागतं, कारण तिला वडिलांचा अनुभवच नाही, वडील हे आहेत किंवा वडील हे माझे वडील आहेत हे तिला माहितीच नाही दोस्त. आणि ते बालपण असं गेल्यामुळं मुलगा मुलगी आणि वडील त्याच्यातलं अंतर वाढत नाही. नंतरच्या काळात पूर्वी ह्या इराणला सेटल झाल्या, आपल्या मुलीला घेऊन गेल्या. आता एक फार जी पुस्तकात नाही तो तुम्हाला मी सांगतो तो आता आहे की आता ती हिबा नावाची जी त्यांची मुलगी आहे ती त्यांच्यासोबत राहते, त्यांच्या पत्नीचं निधन झालेलं आहे आणि ती आता मुलगी बरीशी मोठी आहे ती त्यांच्यासोबत राहते. ह्या उत्तरार्थ घडलेली घटना आहे. पण एकूणच या काळामध्ये जेव्हा आपल्या पत्नीनं आपल्याला आपल्याकडून दुरावली आहे, आपली मुलगी आहे पण ती आपल्या सोबत नाही, हा आता एकूण कठीण असा प्रकारचा काळ आहे. आणि या दरम्यानच्या काळात त्यांना असं वाटतं की अजून मी बाहेर पडलो आणि मग त्यांना मार्ग दिसतो नॅशनल स्कूल ऑफ NSD दिल्ली, जिथं प्रशिक्षण दिलं जातं नाटकाचं, नाट्य अभिनयाचं, नाट्य दिग्दर्शनाचं. आणि मग त्यांना असं वाटतं की NSD द बेस्ट प्लेस फॉर मी. आजही राष्ट्रीय नाट्य विद्यालय हे एक अत्यंत रेप्युटेड ह्या प्रकारचं इन्स्टिट्यूशन आपल्या देशामध्ये आहे. पवन केंद्रीच्या अध्यक्षता आहे, एक अत्यंत रेप्युटेड एक इन्स्टिट्यूट आहे की जिथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला करिअर तुमच्या दिशा घेऊ शकतो. आणि म्हणून मग त्यांनी ठरवलं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये आपण एंटर केलं पाहिजे, प्रवेश घेतला पाहिजे आणि आपण आपल्या एका वेगळ्या करिअरला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे आतापर्यंत जो काळ आहे मी सेंट जोसेफमध्ये गेलो, मी शिक्षण पूर्ण केलं असं नसेल म्हणता, नंतर मी अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला, पण हे सगळं वडिलांच्या इच्छेनुसार होतं. ते मेडिकल करणं, ते गणित शिकणं, ते सायन्स शिकणं मला मदत नव्हतं, हे मला काही करायचं नव्हतं, पण वडिलांमुळे करावं लागलं ज्यात मला काही यश मिळवता आलं नाही, पण जे मला करायचं होतं ते म्हणजे नाटक. आणि मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये मी आता आलो, आता माझ्या करिअरला मला दिशा देता येईल अशा प्रकारचा एक थोडे विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी ठरवलं की आपण आता आपल्या विषयाची एक चांगली सुरुवात आहे ही करायची. एक इमेज माझ्याकडे आहे,
म्हणजे ओमपुरी आणि नसरुद्दीन शाह यांचा एनडीटीमधला एक प्रयोग आहे, त्याची इमेज आहे. तर या ठिकाणी ओमपुरी त्यांच्या आयुष्यात येण्याच्या आधी दुसरा एक महत्वाचा व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये आला, त्याचा उल्लेख ते करतात. त्यांचं नाव आहे राजेंद्र जसपाल. जसपाल शाह अशी जोडी एनडीटीमध्ये होती. राजेंद्र जसपाल हे त्यांचे फार चांगले मित्र होते, खूप अनेक वर्ष ते सोबत राहिले. नंतरच्या काळात त्यांचा संघर्ष निर्माण झाला, पुरवा निर्माण झाला, ही नंतर. परंतु त्या कठीण काळामध्ये माझ्या सगळ्यात जवळ कोण होतं तर तो म्हणजे जसपाल. आणि म्हणून तेव्हा जसपाल शाह अशी एनडीटीमध्ये प्रसिद्ध जोडी. बाकी मग ते त्यांचा फर्स्ट नेम काही लक्षात घेत नाही. जसपाल आहे म्हणजे शाह आहे, शाह आहे म्हणजे जसपाल आहे, या पद्धतीने ते दोघं सर्व द्यायला लागले. पण नंतरच्या काळात काय झालं, एकतर या दोघांना गांजाचं प्रचंड व्यसन लागलं. गांजा किंवा त्या अफीम वगैरे असतं ते ओढायला लागले, त्याच्यातून मस्त राहायला लागले. या परिस्थितीमध्ये जसपाल आणि नसरुद्दीन शाह हे बरेचसे बदनाम झालेले त्यामध्ये. परंतु अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे की नसरुद्दीन शाह यांना सिनेमा आणि नाट्य क्षेत्रामध्ये नंतरच्या काळात प्रसिद्धी मिळत नाही. त्यांचं नाव व्हायला लागलं, त्यांना ऑफर्स मिळायला लागल्या, जाहिराती ते यायला लागले. आणि मग मात्र जसपाल राजेंद्र जसपाल हे मागे पडत होते आणि दोघांनी दोघांना आपला मित्र आपला ओव्हरटेक म्हणून समोर निघून गेला. त्याच्यापेक्षाही जास्त कॅलिबर माझ्यामध्ये आहे हे इव्हन नसेने मान्य करतात की माझ्यामध्ये ज्या गोष्टी अडण्याच्या होत्या त्या जसपालमध्ये होत्या, पण त्याला त्या नाही मिळाल्या आणि म्हणून आमच्या तो दुरावा वाढत गेला. आता एक अत्यंत स्पष्टपणे ती या ठिकाणी कबूल करतात. याच काळामध्ये त्यांची मैत्री ओमपुरी अशी झाली. ओमपुरी आपल्याला खूप चांगल्या प्रकारे ज्ञात आहे आणि ओमपुरी यांच्याबद्दल ते म्हणतात की ही वॉज अ मॅन ऑफ स्वीट टेम्परामेंट, मॅन ऑफ स्वीट टेम्परामेंट, अत्यंत गोड स्वभावाचा माणूस, चांगल्या स्वभावाचा माणूस, जो कुठल्याही सिच्युएशन सुद्धा जोडून घेतो. आणि ते आपल्याबद्दल म्हणतात की आय वॉज अ शॉर्ट टेम्पर्ड मॅन, मी रागीट माणूस, मला कुठली गोष्ट सांगायची, मी लगेच प्रतिक्रिया व्यक्त करायचो, लगेच भांडायला उठायचो, एखाद्या सिस्टम मधलं काही आवडलं नाही की तावा तावा बोलायला लागायचो. परंतु कोण कोणी त्याला अधिक शांततेने घ्यायचा प्रयत्न करायचे, त्याची उत्तर पॉसिबल आन्सर्स काय त्याचा ते विचार करायचे. आणि म्हणून ओमपुरीबद्दल त्याच्या मनात आदर एक रिस्पेक्ट होता की हा माझ्यापेक्षा वेगळा आहे आणि हा वेगळ्या पद्धतीने विचार करतो. आता याच काळामध्ये आपल्याला आता लक्षात येतं की एक महत्त्वाचं नाव आहे ज्याचा ज्यांची त्यांचा फार संबंध त्याच्या काळात वाढला, ते म्हणजे सत्यजित दुबे. सत्यजित दुबे तर यामधला खूप चांगले परिचित असतील. आता फार मोठं नाव ज्यांच्याबद्दल आजही अनेक गड आणि कलाकार लोक आहेत खूप रिस्पेक्ट न बोलतात. कडक शिस्तीचा माणूस, कडक डिरेक्टर, परंतु तो खूप काही करून घ्यायचा, चांगल्या पद्धतीने करून घ्यायचा. ओमपुरी असतील, अमरीश पुरी असतील, नाना पाटेकर कन्यादी प्रमाणामध्ये, नसरुद्दीन शाह या सगळ्यांना, इव्हन अमृता सुभाष या सगळ्यांना घडवण्यामध्ये ज्योती सुभाष, इव्हन ज्योती सुभाष, अमृता सुभाष किंवा अजून खूप मोठे कलाकार मराठीतले सुलभा देशपांडे असतील, या सगळ्यांना कळत नकळतपणे घडवण्याचं जे श्रेय आहे की सगळी लोक सत्यजित दुबे या व्यक्तीला असं एक मोठं नाव त्यांच्याशी त्यांचा संपर्क संबंध नंतर त्यांना वाढत. पण अजूनही असं होतं फार काही हाताशी लागत नव्हतं. एन एस टीमध्ये अनेक नाटकात काम करून चालू होतं, त्या काळामध्ये ओशोंचा प्रभाव वाढत होता आणि म्हणून संभव ते समाधी तक नावाचं नाटक ओमपुरी नसरुद्दीन शाह या लोकांनी केलं, जसपाल त्या नाटकामध्ये होता. आणि ते नाटक बरंच चर्चेत राहिलं, त्या नाटकावर कॉन्ट्रोवर्सी खूप त्या काळात झाली की एकूणच ओशो यांची जी काही विचार प्रणाली आहे, त्यांचं जे तत्वज्ञान आहे त्याच्यावर ते प्रहार करणार नाटक होतं. सत्यजित दुबे यांनी ते डिरेक्ट केलं होतं, ते नाटक बऱ्याच त्या काळात गाजलं, कॉन्ट्रोवर्सी त्या नाटकावर बरीशी झाली. अशा काही भूमिका वेगवेगळ्या नाटकातून त्यांना करता आल्या. शेक्सपियरच्या अनेक नाटकांचं ॲडॉप्टेशन त्या काळात त्यांनी केलं होतं, त्या नाटकाचं त्यांनी काम केलं आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण आधी आपण जे पाहतो परिस्थिती की नाटकात काम करणारा माणूस हा घर नाही करू शकतो, त्याला जे काही स्त्रोत लागतो, इकॉनॉमिकल रिसोर्स लागतो, तो नाटकातून त्याला उभा करता येत नाही. आणि अनेक नटक तुम्ही तुम्हाला कदाचित माहिती असतील अक्षरशः आपल्या आयुष्यामध्ये त्यांच्या खाजगी आयुष्यात उद्धृत झाले, कारण त्याला कुटुंब नाही थांबवतात. नाटकाचा प्रचंड वेळ आहे, नाटकाचा प्रचंड वेळ द्यावा लागतो, तालमीला जावं लागतं, कंटिन्युअसली दौरे असतात, पण त्यातून हाताशी काय लागतं, पैसा किती मिळतो ते जर आपण पाहिलं त्याचं प्रमाण फार कमी असतं. आणि म्हणून त्या उमेदीच्या काळामध्ये आयुष्यात त्यांना असं वाटलं की एनएसडी इज ओके बट आय शुड मूव्ह फर्दर, आणि म्हणून त्यांनी ठरवलं की आय शुड मूव्ह टू FTII. आहार चौथा महत्त्वाचा टप्पा त्यांच्या एकूण याचरित्रात आलेला, निर्माणमध्ये आलेला, तो म्हणजे FTII, फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, येथील त्यांचं वास्तव्य. त्यांना असं वाटलं की मला आता सिनेमात आहे, कारण सिनेमात काम जर केलं तर 4 पैसे जास्त मिळतील आणि त्याचबरोबर ओळखही मिळेल. आधी आपण पाहतो ना की नाटकात त्या नटाला जी ओळख मिळत नाही ते सिनेमातल्या सामान्य कलाकाराला मिळते, म्हणजे इव्हन त्याचे पुढे मी नाही आता आज जे TV सिरियल्स असतात त्याच्यामध्ये जे काही बालबोध काम करणारी मंडळी असतात त्यांच्या मागे नेहमी सतत अशी प्रसिद्धी लागलेली असते, कॅमेरे त्याच्या अवतीभोवती असतात.
म्हणजे रोज ते तुम्हाला एंटरटेन करतात, काय करतात आय डोंट नो, पण ते करत असतात आणि त्यांनाही खूप जास्त पैसे दिले होते. म्हणजे एकूणच सिनेमा एक असं क्षेत्र आहे की ज्यात तुम्हाला पैसा प्रसिद्धी दोन्ही मिळणार आहे. नसेल यांना असं वाटलं की आता आयोजन असा टप्पा आहे की जिथं फक्त मी आता आयडियोलॉजिकल गोष्टी नाही बोलत, तर पोट भरणं महत्वाचं आहे, उत्पन्न कमवणं गरजेचं आहे. जर मी चार पैसे नाही कमवले तर आई वडिलांच्या मनात माझा असणारा स्थान मी कायम केला नाही, आणि म्हणून त्यांनी असा विचार केला. नाही मी आधी उल्लेख केला की त्यांचं एनर्जीला त्यांना वडिलांना मान्य नव्हतं, बरोबर आहे, नाटकात काम करणं वडिलांना माहीत मान्य नव्हतं. आता तर अजून ती पुढची स्टेप वाटते ही इज गोइंग टू FTIR आणि तेही वडिलांना मान्य असणं शक्य नव्हतं. पण त्यांनी ठरवलं की आय शुड बी इन सर्च ऑफ माय ड्रीम, आय शुड परस्यू माय ड्रीम्स, माझ्या स्वप्नांना मी पाठलाग केला पाहिजे. कमी अधिक प्रमाणामध्ये मला कॉम्प्रोमाइज करावे लागतील सिनेमामध्ये, कारण माझी भूमिका काय राहिली आहे की नाटक हे सर्वश्रेष्ठ आहे, पण आता पैसे आता जगण्याचा प्रश्न आहे. आणि हा विचार करून त्यांनी मग FTIR या ठिकाणी पलायन केलं, त्या ठिकाणी त्यांनी कोर्स पूर्ण केला, सिनेमात काम करण्याचे दाखल झाले. तिथं गेल्यानंतर त्यांच्याबद्दलची आणि इव्हन जसवा त्यांनी सोबत होता प्रतिक्रिया काय होती, यू आर ऍक्टिव्ह स्टुडंट्स, हॅव यू सीन युअर पेरेंट्स इन हियर, त्यांच्याकडे पाहून बाकीचे मुलं म्हणायचे अरे तुम्ही ऍक्टिंग करायला येत आला ना FTIR मध्ये, अरे जा तुमचे चेहरे पण आरशामध्ये, कॅन यू बी ऍक्टर्स, तुम्ही ऍक्टर होऊ शकता, तुमच्याकडे काही चेहरा नाही असते, आणि हाऊ कॅन बी ऍक्टर्स, म्हणजे ऍक्टर होण्यासाठी सिनेमातला तुमच्याकडे सुंदर अशा प्रकारचा चेहरा असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे चांगली बॉडी असणं गरजेचं आहे, अशी आपली एक रूट कन्सेप्ट आहे. पण नाना पाटेकर सुद्धा आपल्याला ऍक्टर्स फार कमी वाटतं, कारण आपल्या वर्षावरती काही बिंबवलेलं आहे वर्षानुवर्ष की ज्याच्याकडे खूप चांगल्या अशा प्रकारची पर्सनॅलिटी आहे, बाह्यरूप आहे, तोच ऍक्टर असू शकतो. अशा काळामध्ये एक खूप मोठा संघर्ष त्यांच्या मनात चालू होता. पण एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो की माणसाचं जे काही ओरिजिनल असतं ना ते असं वारंवार बाहेर पडत असतं, त्याला तुम्ही रोखू शकत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा ते जाणून ठेवण्याचा कल्पना होण्याचा, पण ते काळानुरूप बाहेर पडत असतं आणि तुमच्या जे नाही ते दिसणारच नाही. म्हणजे तुम्ही जर फक्त ऍक्टिंगचा हा आणणार असाल तर तुम्ही यू कॅन बी अ गुड ऍक्टर्स, पण तुमच्यात ऍक्टिंग दडलेली असेल तर ती बाहेर पडणार असेल. आणि तेच खूप होतं. आणि FTIR मध्ये जे काही शॉर्ट फिल्म्स व्हायच्या, जे काही घडायचं, त्या प्रसुद्धी शांत ऍक्टर्स म्हणून स्थान सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये प्रबळ होताना आपल्याला दिसतो. या दरम्यानच्या काळामध्ये श्याम बेनेगलशी भेटलो, श्याम बेनेगल यांच्याकडे काम करणं रिमोटिंग हे फार मोठा सन्मान होता. आणि त्यांना पहिला सिनेमा मिळाला, दॅट वॉज निशांत, निशांत नावाचा पहिला सिनेमा श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला, त्या सिनेमाआधी ओम पुरी, त्याच्यानंतर शबाना आदमी, असे दिग्गज अशी मंडळी त्या सिनेमामध्ये होती. मोहन आकाशे सुद्धा त्या सिनेमात होते, एक आहे यामध्ये बदल होता तर या सगळ्या लोकांसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली आणि निशांतनं त्यांना सिनेमा सुद्धा ओळखले. आता त्याही काळामध्ये म्हणजे अँड पुढे इव्हन त्याही काळामध्ये निशांत सारखे सिनेमे पाहणारे जे काही प्रेक्षक आहेत त्यांची संख्या मुळात कमी झाली. त्यापैकी 8 पॅरेलल सिनेमा होता, तो सिनेमा पाहण्याचा लोक फारच कमी, कारण तो सिनेमा लोकांना रुसणं आवडणे कठीण. म्हणजे ज्या काळामध्ये दिलीप कुमार अमिताभ बच्चन यांची चलती होती, विशेषतः अमिताभ बच्चन यांची, त्या काळामध्ये असे सिनेमे कोण पाहिले, परंतु नसरुद्दीन शहा असं वाटलं की असे सिनेमे करणं हे मला जास्त जमू शकतं आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण मी असं उल्लेख तुम्हाला सुरुवातीलाच केला की हे सगळं करत असताना त्यांनी नाटक नाही सोडलं, सिनेमात काम करत असताना सुद्धा नाटकात त्यांचं काम करून चालू होतं. याच काळात त्यांनी विजय तेंडुलकर यांच्या बेरी या नाटकातही काम केलं. आणि अजून एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करतो, जी दोन नावं आपल्याला फार मागे परिचित आहेत, एक म्हणजे डॉक्टर श्री श्रीराम लागू आणि दुसरे म्हणजे नृसिंह, हे दोन्ही नावं आपल्या सर्व महाराष्ट्रीय लोकांना परिचित आहेत. त्याच्याबद्दल खूप एक कृतज्ञता व्यक्त करतात. ते असं म्हणतात की मला फार वाईट वाटतं की डॉक्टर लागू आणि डॉक्टर लागू आणि निलम फुले यांना फक्त सिनेमातील नट म्हणून ओळखतो, सिनेमातील त्यांच्या भूमिकाबद्दल ओळखतो. दुर्दैवाने काय झालं माहिती का की या लोकांनी जेव्हा हिंदी सिनेमात काम केलं त्यांना कॅरेक्टर्स रोल मिळाले, त्यामध्ये असे वडिलांचे किंवा अजून कुठले मायनर रोल मिळायला लागले. आणि म्हणून महाराष्ट्राच्या बाहेर या लोकांची ओळख अशी आहे की सिनेमातले चरित्र अभिनेते किंवा छोट्या मोठ्या भूमिका करणार, म्हणजे त्यांचं जे पोटेन्शियल आहे जे त्यांनी नाटकातून सिद्ध केलंय दुर्दैवानं हे भारतीय लोकांना माहिती नाही, अगदी भारतीय लोकांना प्रभावित करू शकतील अशी दोन मोठी नावं आहेत असा उल्लेख या ठिकाणी नसरुद्दीन शहा या पुस्तकामध्ये करतात. ते म्हणतात दुर्दैव असं की ते या सिनेमातल्या छोट्या रोलमध्ये निघत राहिले आणि निलम फुले आणि लागूंबद्दल ते आपली या ठिकाणी कृतज्ञता करतात आणि त्यांचं मोठे पण मान्य करतात. दरम्यानच्या काळामध्ये एक सॉरी त्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, इट इज ऑल अबाउट ग्रॉतिस्की. ग्रॉतिस्की हे एक मोठे नाट्यकर्मी होते आणि ग्रॉतिस्की यांचं पोअर थिएटर हा एक नाट्य प्रकार होता. आणि या पोअर थिएटरची काय कन्सेप्ट आहे की अत्यंत कमी रिसोर्स तुम्ही नाटक सादर करतात, नाटक उभं आपल्याकडे काय ओरड असते बघा की मला नाटक करायचं साधन माझ्याकडे, आपली पहिली ओरड असते की नाही नाटक करायचं बाबा माझ्याकडे साधन नाही, माझ्याकडे नाट्यगृह नाही,
बाकी लागणाऱ्या गोष्टी नाही, नाटक असं करायचं. परंतु यांचं असं म्हणणं होतं प्रोटेस्की यांचं की पॉवर्टी ऑफ रिसोर्सेस शुड बी थिएटर स्ट्रेंथ अँड नॉट इट्स वीकनेसेस. जेव्हा तुमच्याकडे कमीत कमी संसाधनं आहेत तेव्हा तुम्ही चांगलं नाटक करू शकता. जे बादल दादरांनी सिद्ध केलेलं आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, त्यांचं नाटक तर अगदी म्हणजे जबरदस्त नाटक, कमी रिसोर्सेस तयार होणार, पथनाट्यासारखं असणारं नाटक ज्याला काही कुठल्या प्रकारचे रिसोर्सेस लागत नाही, सोशल रिसोर्सेस लागत नाही, संसाधनं लागत नाही. अशा प्रकारचं नाटक हे ग्रॉटेस्की यांनी कन्सेप्ट मांडली कोर थिएटरची आणि ती प्रचंड भावली नसुरती शाहांना. आणि मी एक उल्लेख या ठिकाणी करेल, थोडासा तो अधिक उल्लेख होईल त्या उत्तराच्या मानानं. तो उल्लेख असा आहे की सेनादी कारकिर्द त्यांची आता अधिक वेगानं पुढे जात असताना, त्यांची ओळख स्थापित होत असताना ते पोलंडला गेले नसुरतीच्या, आणि पोलंडला जाऊन त्यांनी ग्रॉटेस्कीच्या कोर थिएटरचं प्रशिक्षण दिलं. म्हणजे त्यांच्या नट ऑलरेडी सिद्ध झालाय कलाकार, तरी मी त्यांना चांगले मिळायला लागले, सिनेमात बऱ्यापैकी नाव व्हायला लागले, भारतात अनेक नाटकात ते काम करतायत. पण त्यांनी असं आता एक स्वतःला बिंबवलं की मी अजून स्वतःला रिफाईन केलं पाहिजे, मी स्वतःला अजून घडवत गेलो पाहिजे. म्हणजे माझं असं नाही म्हटलं असं पाहिजे, मी असं म्हटलं पाहिजे की आय एम परफेक्ट, आय एम व्हेरी गुड ॲक्टर, नो, आय शुड बी ऑलवेज इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. मी कायम शिकण्याच्या प्रोसेसमध्ये असलं पाहिजे. मी नेहमी असं म्हणत असतो, इवन दो आय एम टीचर बट बेसिकली आय एम लर्नर, आय एम इक्वल टू माय स्टुडंट, कारण मी नेहमी शिकण्याच्या प्रोसेसमध्ये असलं पाहिजे. बाय प्रोफेशन आय एम टीचर बट ॲज अ ह्युमन बिंग आय एम लर्नर. आणि हीच भूमिका नसुरती शाहांची आहे असं आपलं दिसतं. ते पोलंडला 2-3 महिन्याच्या वास्तव्यासाठी राहिले आणि त्या काळात त्यांनी ग्रॉटेस्की यांचं नाटक समजून घेतलं, त्याचं प्रशिक्षण घेतलं आणि नंतरच्या काळात त्याचे वेगवेगळे प्रयोग त्यांनी भारतात करण्याचा प्रयत्न केला. शेक्सपियर नावाचा एक हा एक प्रकार आहे नाट्य प्रकार, तोही त्यांनी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचा प्रयत्न केला. आता इथे एक महत्त्वाच्या गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करतो, तो आहे की दरम्यानच्या काळामध्ये शोले प्रकाशित झाला होता. मला वाटतं आय थिंक इट वॉज 1975 1975 असेल पाहिजे ज्यावर्षी शोले प्रकाशित, शोले हा प्रदर्शित झाला आणि शोले सिनेमाला प्रचंड अशी प्रसिद्धी मिळाली. आधी आपण बघतो की भारतातले जे बेस्ट सिनेमे आहेत त्याच्यातल्या 10-5 सिनेमामध्ये शोले असतात 100%. तुम्ही कोणाला विचारू शकता ज्याला सिनेमा कळतो, सिनेमा माहिती आहे हिंदी सिनेमा, तो शोले करतो. परंतु नसुरतीन शाह कडाडून टीका करतात शोले. शोले वॉज जस्ट ए कॉपी. शोले हा सिनेमा एक कॉपीच होता एका वेस्टर्न सिनेमाचा, हॉलिवूड सिनेमाचा असं ते म्हणतात. आणि एक दुर्दैवाची गोष्ट ती या ठिकाणी नमूद करतात की त्यांच्यापेक्षा दुर्दैवाची आहे, ते असं म्हणतात की या सिनेमातला सर्वात ताकदीचा अभिनेता होता अमजद खान. आणि ताकदीचा अभिनेता असताना सुद्धा त्याला तुलनेनं सर्वात कमी महत्व मिळालं. आणि म्हणून ते म्हणतात की अमजद खानची जी काही एकूण असणारी जी बॉडी लँग्वेज त्या सिनेमातली आहे, त्यांचं जे काही एकूण असणारं जे अभिनय कौशल्य आहे, त्यापेक्षा जास्त महत्व धर्मेंद्र, अमिताभ बच्चन या लोकांना मिळालं असे ते व्यक्त करतात. हे खरं त्यांना कुठल्या प्रकारची कटून आहे की अमिताभ बच्चनला जी प्रसिद्धी नंतरच्या काळात मिळेल, धर्मेंद्र मिळेल, मला मिळेलं नाही म्हणून नाही, पण त्यांना असं वाटतं की अमजद खानला ज्या पद्धतीनं सिनेमा दाखवायला पाहिजे होतं त्यापेक्षा ते कमी प्रमाणात चांगल्या प्रमाणात कमी चांगल्या प्रमाणात दाखवलं गेलं असा उल्लेख त्या ठिकाणी करतात. पण या पुस्तकामध्ये पुढे त्याचा उल्लेख करतात पॉप्युलॅरिटीबद्दल बोलत असताना की दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांना जे जमलं ते मला जमलं नाही. आणि आपण आता म्हणू शकतो, सिद्धी स्वतः म्हणत नाही पण आपण असं म्हणू शकतो, जे नसुरुद्दीन शाहांना जमलं ते दिलीप कुमार आणि अमिताभ यांना जमलं. म्हणजे त्या प्रकारचं काम त्या दोघांना नाही करता आलं जे काम यांनी सिनेमाच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून केलेलं आहे. अशीच एकूण त्यांची जी काही कारकीर्द आहे त्यांची वाटता या ठिकाणी चालू होती. एक महत्त्वाचा प्रसंग ज्याचा उल्लेख करणं क्रमरूप ठरतं या ठिकाणी, तो उल्लेख म्हणजे आहे गांधी या सिनेमाच्या निर्मितीविषयीचा. नसुरुद्दीन शाह असं म्हणतात की माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये ज्या सिनेमात मला रोल मिळावा त्यासाठी जे धडपडलं तसा सिनेमा म्हणजे रिचर्ड ॲटनबरी यांनी केलेला गांधी हा. आता तो प्रसंग सांगा मला फार गरजेचा वाटतो. तो प्रसंग काय आहे की जेव्हा त्यांना असं वाटलं की आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये हा सिनेमा मिळाला पाहिजे, रिचर्ड ॲटनबरी त्या काळात भारतात होतो आणि भारतामध्ये नट शोधतो, त्यांना सिनेमासाठी कलाकार शोधतो गांधीसाठी. दरम्यानच्या काळात तसेच त्यांना भेटले, बहुतेक ते ताज हॉटेल थांबले होते मुंबईला रिचर्ड ॲटनबरी, त्यांना भेटले आणि आपली इच्छा व्यक्त केली की आय वॉन्ट टू बी पार्ट ऑफ युअर फिल्म गांधी. मग त्यांनी त्यांना त्यावेळेला नो किंवा यस असं काही म्हटलं नाही, त्याला सांगितले की लंडनला आहे. लंडनला त्यांना बोलवून घेतलं आणि मग लंडनला ते एकटे जात नव्हते, तेव्हा त्याच्यासोबत होत्या शबाना आझमी, सॉरी स्मिता पाटील आणि बर्वे भक्ती बर्वे, भक्ती बर्वे, रोहिणी हट्टंगडी आणि त्याच्यानंतर नसुरुद्दीन शाह. मग त्यांना ते म्हणतात की माझ्या आयुष्यामध्ये तो काळ आता होता की जेव्हा विमान प्रवास करत होतो, अत्यंत चांगली व्यवस्था केली होती लंडनमध्ये एका चांगल्या हॉटेलमध्ये आणि तिथं आमचं स्क्रीन टेस्ट घेणं चालू होतं. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती
स्मिता पाटील, त्याच्यानंतर भक्ती बर्वे आणि रोहिणी अट्टेपाडी या तिघी स्क्रीन टाईम देत होत्या कस्तुरबाच्या भूमिकेसाठी आणि नसरुद्दीन शाह गांधींच्या भूमिकेसाठी. त्यांना असं वाटत होतं की मी गांधी भूमिका नक्की करू शकतो, कारण माझ्यामध्ये माझ्या चेहऱ्यामध्ये काही गोष्टी गांधीसारख्या आहेत, माझा अभिनय ताकदीत आहे आणि मला ते करता शकतो असं त्यांना वाटतं. आणि मग काय झालं माहिती आहे की जेव्हा नसरुद्दीन शाह लंडनला जात होते स्क्रीन टेस्ट देण्यासाठी, भारतातल्या वर्तमानपत्रांची चर्चा होती की दिस इज गोइंग टू बी द गांधी ऑफ रिचर्ड अटनबरीज फिल्म गांधी, 100% घडणार नाही, असं होणार नाही, झालंच आहे अशी चर्चा होती. नसरुद्दीन वाटली का काही प्रश्नच नाही, मी भारतीय आहे, फिल्म भारतीय व्यक्तीविषयी आहे आणि 100% मला हा रोल मिळणार आहे हे त्यांना वाटलं. स्क्रीन टेस्ट झाली, झाल्याच्यानंतर मग त्यांना काही हो किंवा नाही सांगितलं गेलं नाही लंडनला. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, त्यांना दुसरा व्यक्ती दिसला की जो त्या स्क्रीन टेस्टसाठी आलेला होता अँड इन नेम वॉज बेन किंग्सले, जो गांधीजी त्यांनी रोल केला. नसीर अत्यंत स्पष्टपणे मान्य करतात माझा जो काही अहम आहे तो बाजूला पाहिजे. मला असं वाटलं एका भारतीय व्यक्तीचं पात्र मी चांगलं भरवू शकतो आणि एक पाश्चिमात्य व्यक्ती इंग्लंड राहणारा गांधीजी कसं दिसू शकेल हे जे मला वाटत होतं हे पूर्णतः करू. त्या स्क्रीन टेस्टमध्ये वेल किंगने जे काही केलं ते मला नाही करता आणि तो असा हुबेहूब गांधी वाटत होता हे ते या ठिकाणी कबूल करतात, मान्य करतात. आणि इतिहास तुम्हाला माहिती आहे की ते असं म्हणाले नसरुद्दीनच्या म्हणतात की जसं काही गोष्टींची स्क्रिप्ट आधी लिहिली जाते नंतर तसं घडत जातं तसंच गांधीबद्दल घडलं. गांधी सिनेमा तयार होण्याच्या आधी ते जवळपास पक्क होतं इट इज गोइंग टू विन ऑस्कर्स, ऑस्कर अवॉर्ड त्याला मिळणार आहे हे जवळपास पक्क होतं. आता एकवीस सिनेमा असेल कदाचित तो गांधी होता, गांधी सिनेमा इतिहास घडवला, त्यांना रोलही मिळाला, रोहिणी हट्टीकडे मिळाला, स्मिता पाटील आणि भक्ती बर्वेला वापस यावं लागलं. आपण त्याच्याबद्दल ते असं मनामध्ये किलमिश त्यांच्या नाही, ते असं म्हणतात की भारतीय वर्तमानपत्रामध्ये ही बातमी यासाठी होती की मीडिया पुन्हा काय म्हणेल अशी बातमी की अरे तुम्ही भारतीय व्यक्तीचा सिनेमा करताय आणि भारतीय व्यक्तीला घेतायत त्या सिनेमाचा मुख्य रोल म्हणून. आणि ते सगळं टाळण्यासाठी अगदी हेतू पुरस्कार जे रिचर्ड अटनबरी आहेत त्यांनी ह्या बातम्या पसरवल्या भारतीय मीडियामध्ये की नसीर इज गोइंग टू बी अवर मेन रोल और ही गोइंग टू बी गांधी असं पसरवलं गेलं या ठिकाणी उल्लेख करतात. पण सिनेमा मी नंतर इतिहास निर्माण केला की आपल्या सगळ्याला ज्ञात आहे त्याबद्दल कुठल्या प्रकारची किलमिश त्यांच्या मनात नाही, कारण ते असं म्हणतात की हे जर त्यांना असलं तर बेल किंग्लन जी ऍक्टिंग केली तसं जो अभिनय होता जे गांधी दर्शवणं होतं ते अधिक प्रभावी होतं हे सगळं या ठिकाणी ते मान्य करतात. आता जो शेवटचा टप्पा आहे या पुस्तकातला तो आहे त्यांचा विवाहाच्या अनुषंगाने, त्याच्याबद्दल फार काही एक्सप्लेनेशन काय सर हा तर तो आहे त्यांचा विवाह संदर्भातला. मी तुम्हाला कदाचित सांगितलं उल्लेख मी केला नसेल, सत्यजित दुबे यांच्यासोबत असतानाच अजून एका व्यक्तीशी त्यांचा जो परिचय वाढला ती व्यक्ती होती रत्ना पाठक, कारण रत्ना पाठक या सुद्धा सत्यजित दुबे यांच्या त्या विद्यार्थी आणि म्हणून या दोघांच्या अंतर्जे नातं ते बरं गेलं. बाकी त्यांची जी कोण असणारी कौटुंबिक पत्नी आपल्यासमोर मांडली, त्यांची पहिली त्यांची पत्नी आहे ती दूर गेलेली आहे तर ती वजा झाली आहे शकतो, कुटुंब बऱ्यापैकी आता मायनस झालेलं आहे, आई बघता आणि हा इव्हन भावांचा उल्लेख आणि आपल्या मामाचा उल्लेख केला होता, मामाबद्दल प्रचंड प्रसंग आहे ते त्यांना मनोवर पाठवले आहेत किंवा त्यांना मोटिवेट करण्याच्या काळात करणार आहेत त्याचं ते उल्लेख करतात. आणि या सगळ्या लोकांनी जे काही आपल्याला मदत केली जे काही आपल्याला बळ दिलं ते या पुस्तकात आलेलं आहे. आणि मी आता तुम्हाला जे शेवटपर्यंत सांगतो की वयाच्या 30च्या नंतर 32च्या मध्ये त्यांचा विवाह रत्ना पाठक यांच्याशी होतो आणि तोपर्यंत नसरुद्दीन शाह हे भारतीय नाट्य आणि सिनेमा क्षेत्रातलं एक परिचित नाव झालेलं असतं, फक्त निशांत नाही, त्यानंतर त्यांचा अर्ध नावाचा सिनेमा आला, त्याच्यानंतर मंडी आला, बरोबर मंथन नावाचा सिनेमा आला, असे काही सिनेमे अजून काही सिनेमे आले असतील चर्चित, या सिनेमातून त्यांची कारकीर्द ही बहरत होती आणि नसरुद्दीन शाह एक बऱ्यापैकी स्थापित असणारं नाव होतं की ज्या व्यक्तीला अभिनय चांगल्या प्रकारे कळतो अशी एक मोहर त्यांच्या नावावर उमटत होती. आणि असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल की नसरुद्दीन शाह यांनी आपली आयडेंटिटी एक रेकग्निशन एक नाव बऱ्यापैकी सिनेमा क्षेत्रात नाट्यक्षेत्रात निर्माण केलं असा हा जो संघर्षाचा जो कालखंड आहे ज्या कालखंडात त्यांना अनेक गोष्टींचा अनुभव घ्यावा लागला चांगल्या आधी पाहिजे त्याचं एक विवेचन म्हणजे पुस्तक. या पुस्तकाचे बलस्थान काय आहे, पहिलं बलस्थान आहे ते म्हणजे या पुस्तकात असणारी क्लॅरिटी. मी जे उल्लेख सुरुवातीला केला काही असं लपून ठेवायचं नाही आणि जे सांगायचं त्याचे स्पष्ट सांगायचे. दुसरी गोष्ट या पुस्तकात असणारा सचेतपण आहे त्याचा उल्लेख मी केला. मग दुसरे याचं महत्त्वाचं वाटतं या पुस्तकाचं जे बलस्थान आहे ते म्हणजे या पुस्तकाची कथा स्टोरी टेलिंग म्हणजे ते स्किल तुमच्याकडे असं फार गरजेचं आहे. जेव्हा तुम्हाला तुमचं मेमोअर लिहायचं तुमचं आत्मचरित्र किंवा आत्मकथन तुम्हाला सांगायचं आहे ते लोकांना इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे.
लोकांना तुम्हाला वाचकाला तुम्हाला गुंतवून घेऊन आलं पाहिजे की पुढे काय घडणार आहे, पुढे काय घडतं असेल, काय झालं ते नेमकं. ही जी स्किल आहे ती स्किल तुम्हाला या पुस्तकाच्या पानोपानी जाणवते. वर्णन जी केलं डिस्क्रिप्शन आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि अजून एक महत्त्व जाणवतं ते म्हणजे प्रसंगाची निवड. म्हणजे नसुदीच्या एक पुस्तक या पुस्तकातून मांडत असताना भरकटत नाही, म्हणजे आता वाटत नाही काही ठिकाणी वाटत जर उलट नाही नंतर करेल की आता हे फार झालं बाबा आता नको आहे असं नाही वाटत. असं फार कमी ठिकाणी वाटतं की नसिरी आता फार बोर करतात आपल्याला किंवा ते फारच जास्त होते असं आपल्याला वाटतं. पण मॅक्झिमम जर पाहिलं तर पुस्तक हे अगदी बांधीव स्वरूपाचं आहे. या पुस्तकाचे काही उणीव सुद्धा आहे, काही लिमिटेशन्स आहेत, काही मर्यादा त्रुटी आहेत. तर पहिली त्रुटी अशी आहे की या पुस्तकामध्ये काही प्रकरणं जे तो उल्लेख अजून केला जास्त मोठी वाटतात किंवा जास्त छोटी वाटतात. काही प्रकरण थोडी मोठी पाहिजे असं वाटतं की छोटी आहे आणि काही प्रकरण म्हणजे आता फार झाली बाबा थोडी लहान पाहिजे होती असं वाटतं. हे वाटत राहतं जेव्हा आपण पुस्तक वाचतो ते. त्यानंतर नसुद्दीन शाह यांची पॉप्युलॅरिटीबद्दलची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना थोडीशी मला आढळते. म्हणजे अमिताभ बच्चन आणि दिलीप कुमारबद्दल त्यांचं असणारं जे काही मोठे पण त्यांनी मान्य करणं हे घडतं. पण त्याचबरोबर आय एम नॉट ए पॉप्युलर ऍक्टर ही खंत म्हणतात. Even though I am doing well in cinema, in drama, in plays, but still I am not getting that popularity. आता आपण जर काशीनाथ घाणेकर पाहिला असेल सिनेमा तर त्याच्यामध्ये काशीनाथ घाणेकर जे आहेत ना ते कुठली गोष्ट त्यांना सुखा होते की एंट्रीला टाळ्या पडतो बाहेर ऑटोग्राफी लोकांनी लाईन लावून थांबणं. म्हणजे मी आता जिवंत आहे माझं माझं कलाकार म्हणून किंवा मी कलाकार असणं हे अजून जिवंत आहे त्याचं लक्ष नाही कारण आय हॅव अ फॅन फॉलोअर्स माझ्या लोक मागे उभं टाकतात किंवा मला ते प्रमोट करतायत. ही भावना काशीनाथ घाणेकरांच्या त्या सिनेमाबद्दल पासून जाणवते. कमी अधिक प्रमाणामध्ये मी कुठेही म्हणत नाही पण कमी अधिक प्रमाणामध्ये नसीर यांच्या मनात ती भावना दिसते. इवन दो आय एम बिईंग इक्वली व्हॅल्युएबल ऍक्टिंग हॅव्हिंग इक्वल कॅलिबर ऍज अमिताभ बच्चन ऑर अदर ऍक्टर्स बट स्टील आय एम नॉट गेटिंग दॅट पॉप्युलॅरिटी. ही खंत त्यांना जाणवते आणि म्हणून काही चांगले सिनेमे त्यांना मला मिळाले आणि काही त्यांनी कर्माबद्दल असा उल्लेख केला आहे की अत्यंत वाईट सिनेमा म्हणजे मला जो रोल मिळाला इट वॉज व्हेरी बॅड तो मला करावा लागला कारण मला तेव्हा विशेष करत होतो असाही बोली त्यांनी केलेला आहे. आणि म्हणून मग एकूणच आपलं जे काही म्हणणं आहे ते मांडत असताना मी सिनेमा करणं हे थोडं आर्थिक कारण आहे हे ते मान्य करतात आणि आपल्या पॉप्युलॅरिटीची कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये थोडंसं एक काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी न पटण्यासारख्या वाटतात. अजून काही टप्पे याच्यामध्ये असावेत असंही राहून वाटतं. काही भूमिका त्यांच्या त्यांनी ज्या घेतलेल्या त्या पुस्तकामध्ये त्या थोड्या संदिग्ध वाटतात त्या थोड्या क्लिअर वाटत नाही काही भूमिका. आणि एक शेवटचा मुद्दा जो आहे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे त्या पुस्तकाची त्रुटी काय होईल म्हणून ते म्हणजे हे पुस्तक एखाद्या डायरीसारखं वाटतं. जसं एखादी व्यक्तीला डायरी सवय असते ना आज माझ्या लक्षात हे घडलं हे त्या दिवशी घडलं असं असं झालं एक वर्णन डायरीमध्ये जे असतं तशी एक तसं एक डिस्क्रिप्शन बऱ्याच ठिकाणी या पुस्तकात जाणवतं आणि म्हणून कदाचित आपल्याला या पुस्तकाची मदत त्याच्याकडे पाहावं लागेल. या पुस्तकाचा जो इपिलॉग आहे त्या इपिलॉगनं आणि एक एक छोटा एक डायलॉग आहे त्या डायलॉगने मी माझ्या वक्तव्याचा माझ्या या मांडणीचा मी समारोप करेल. इपिलॉगमध्ये जे वाक्य आहे ते फार महत्त्वाचं आहे ते असं आहे वेल डाऊटलेस एव्हरी वन हॅज ऑलवेज सेड यू आर ए गुड ऍक्टर. आय रिपीट वेल डाऊटलेस Everyone has always said you are a good actor, but and I still have no clue what he says after that but. मला कदाचित पडलेलं हे रोज म्हणणार होत नाही. मला नेहमी शाबासकी थोपटलं जाते की यू आर रिअली गुड ऍक्टर बट. मला असं वाटतं की कुठल्याही कलाकारामध्ये ही गोष्ट असणं फार महत्त्वाची आहे. मला खूप प्रसिद्धी मिळते लोक माझ्या कामाचं कौतुक करतात पण त्याला पडणाऱ्या स्वप्नांमध्ये त्याच्या चिंतनामध्ये तो बट नेहमी असला पाहिजे की याही पेक्षा चांगलं काम मला करता येऊ शकतो याही पेक्षा अधिक चांगलं काम करणं मी गरजेचं आहे ते जर मी करू शकतो तर मी एक चांगला कलाकार आहे. आणि मग एपिलॉगमध्ये अत्यंत थेटपणे ते मान्य करतात की हे स्वप्न माझ्या काही पाठवू शकत नाही तो माझा माणूस जो आहे तो काय माझ्या स्वप्नामध्ये येतो कदाचित तो मीच असेल माझा स्वत्व असेल मी नंतर जातील तो माझ्या मनातून सांगतो अरे तू चांगला कलाकार आहेस पण अजून तुला खूप काही करायचं बाकी आहे आणि त्याचा मी अजूनही पाठलाग करतोय ते शोधतोय मी माझ्यातलं जे चांगलं सर्वोत्तम आहे ते बेस्ट आहे त्याचा शोध अजूनही चालू आहे असा उल्लेख या पुस्तकाच्या इपिलॉगमध्ये ते करतात. अगदी शेवटी एक त्यांचा एक जे काही छोटासा डायलॉग आहे तो मी या ठिकाणी आपल्याला ऐकवतो.
एक तासाच्या वेळेमध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून जे काही मला आपल्यासमोर मांडायचं होतं ते बऱ्यापैकी मांडण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतं. खरं तर कुठलंही पुस्तक कुठली साहित्यकृती अशी तासाभरात मांडणं हे त्या पुस्तकावर अन्याय करण्यात आलं. पण तरीसुद्धा काही प्रसंगाच्या मर्यादा असतात, वेळेच्या मर्यादा असतात, त्या मर्यादेत राहून त्या गोष्टी आपण करणं मला अतिशय योग्य वाटतं. म्हणून बरोबर एक तास मी घेतला. आपण एक तासामध्ये मला समजून घेण्याचा प्रयत्न केला, मला शांतपणे ऐकलं, त्याबद्दल आपण सर्वांचे मनस्वी आभार मानतो. आणि आपल्या प्रश्नांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. मुलाचे पाय पाण्यात दिसतात एक बंगल कसा घेतला आणि महाजने जीवनामध्ये केलेली त्यांची कर्तृत्व आणि ते करत असताना त्यांच्या वडिलांना त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि वडिलांच्या झालेल्या अपेक्षा पूर्ण कुणा ती पूर्ववत करण्यासाठी एकत्र करण्यासाठी केलेले प्रयत्न काय आहेत त्यांचे. हा, हे सगळं करण्यासाठी थोडं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सर, त्यांनी असा प्रयत्न नाही केला कुठं की मी जे करतोय हे सगळं चुकीचं आहे, मला माफ करा आणि तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे करायला लागेल हे नाही केलं. त्यांनी वाट पाहिली, ही केम पेशन्स, त्यांनी एक दृढ विश्वास बाळगला, कदाचित मला वेळ लागेल पण माझं जे स्वप्न आहे, माझं जे वेळेपण आहे ते मी सिद्ध करणार. आणि त्यासाठी महत्वाची गोष्ट त्यांनी काय केली, ती त्यांनी एनएसडी जॉईन केलं, ते FTIIला गेले. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी प्रवाहाच्या विरुद्ध जाण्यासारख्या होत्या. परंतु हे सगळं ते अत्यंत चांगल्या प्रकारे करत राहील आणि आपण जो निवडलेला मार्ग आहे त्याच्याबद्दल प्रचंड अशा प्रकारचा विश्वास त्यांनी बाळगला आणि त्याच्यात अधिक अधिक डिव्होशन देऊन अधिक अधिक चांगलं काय करता येईल हा प्रयत्न केला. म्हणजे वडिलांचे आणि मुलांचे विचार शेवटपर्यंत जुळले. विचार शेवटपर्यंत जुळले. बोला बसू. मग प्रश्न विचारणार नाही तुम्हाला, कारण इतके सगळे स्वभावातले पैलू नसरुद्दीन शहाचे तुम्ही सांगितलं केलेलं आहे. तुमचं वक्तृत्व तर अतिशय वाखाणण्यासारखे, खूपच अभिनंदनीय आणि खूप कौतुक करते मी. तुम्ही इतक्या छोटे आहात आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे खूप मोठं कौतुक होऊन जाते. आणि नसरुद्दीन शहा किंवा हे कलाकारबद्दलचं जे वक्तव्य आहे मला वाटतं हे पहिलंच आहे आमच्या वाचक समाजात, आणि ते इतकं विस्तीर्ण आणि इतक्या म्हणजे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ती माहिती सांगितली, त्याबद्दल हार्दिक धन्यवाद देतो. अभिनंदन सर, कारण आज वाचक समाजामध्ये आपण ज्या पुस्तकाचं कथन केलेलं आहे मला खऱ्या अर्थाने ते परीक्षणच वाटलं, कारण जेव्हा कथन करण्यासाठी सकारात्मक दृष्टीने हे पुस्तक मांडत असतो, परंतु आपण आज काय केलेलं आहे की त्यात उणीव आणि त्रुटी सुद्धा सांगितलेल्या आहेत, म्हणजे ते खऱ्या अर्थाने पुस्तक परीक्षण आणि पुरेपूर आम्हाला नसरुद्दीन शहा यांचा परिचय झालेला आहे. माझे दोन प्रश्न आहेत सर, की आपण बोलत असताना मला जे पडले होते, तर त्यात प्रश्न असा पहिला आहे की ओशोच्या तत्वज्ञानावर प्रहार करणारे नाटक सत्यजी उर्वे यांनी प्रदर्शित केलेलं आहे, तर ते ओशोचे तत्वज्ञान म्हणजे ऐकलेलं नाहीये पण नाव निश्चित ऐकलेलं आहे. समाधीचे संध्यास्त, समाधीचे संध्यास्त त्या नाटकात. अच्छा, समाधीचे संध्यास्त सत्यजी दुबळेंनी नाटक केलं, त्या नाटकात नसरुद्दीन शहाने काम केलं, त्या नाटकाचं नाव आहे समाधीचे संभोग से समाधी, संभोग से समाधी असं त्या पुस्तकात. तत्वज्ञान तुम्हाला माहिती आहे का नेमकं काय आहे? ओशांचं जे काही तत्वज्ञान आहे, ओशांचं जे काही म्हणणं आहे
ओशो ज्या अत्यंत मोकळ्या चाकड्या आणि ज्याला आपण काय म्हणूयात मटेरियलिस्ट अशा विचारनिर्मिता जे पुरस्कार करतात त्या पुरस्काराचं जे काही म्हणणं आहे त्याला खोडून काढण्याचं काम कलियादी प्रमाणामध्ये नाटकाने केलं. सो ज्या आपण जी पाश्चिमात्य अशी एक जीवनशैली आहे जी ओशो बऱ्यापैकी ऍक्सेप्ट करतात पण मी बऱ्यापैकी बघतो पूर्णपणे कारण त्यांच्या वर्णाला गांधींचा कल बुद्धाचा प्रभाव जो आहे किंवा बुद्धिजांचा जो प्रभाव आहे कबीरांचा जो प्रभाव आहे तो आपल्याला दिसतो त्यांच्या विचारातून. पण हे जे मोकळेपण एकूण आपल्या जीवनशैलीमधलं जे ओशो आपल्या तत्वज्ञानातून मान्य करतात त्याच्यावर कल्याणी प्रभावाचे नाटक प्रहार करतो असं मला वाटतं. म्हणजे सत्यजित दुबे यांनी प्रहार केल्यामुळे आम्हाला ते सर मला काय वाटतंय की आम्हाला म्हणजे ते पाहिलं पाहिजे की नेमकं काय आहे आणि दुसरा एक प्रश्न असा की नसरुद्दीन शहा यांनी जे शोले नाटकांच्या संदर्भात बोललेलं आहे की हा सिनेमा संदर्भात की अफजल खान यांची बॉडी लँग्वेज फार जबरदस्त होती तरी त्यांना थोडं दुर्लक्षित केलेलं आहे. खऱ्या अर्थाने असं करता येईल का डायरेक्टरला की अभिनेता जो आहे अमिताभ बच्चन किंवा धर्मेंद्र यांना बाजूला सारून अफजल खानला प्रभावीपणे कसं सिद्ध करता येईल असं मला वाटतं. दिग्दर्शक तुम्हाला कुठल्या गोष्टी कशा पद्धतीने पोहोचतो त्याच्यावर रोल कोणता येते नाही कला कशी येते मला काय म्हणायचंय आधी आपण पाहतो ना की काही सांगली जे काही अभिनेते आहेत ते विलन जरूर कोणता करतो असं नाही की विलन भूमिका दाखवत असतो. शेवटी दिग्दर्शक तुमच्याकडून काम कसं करून घेतो तुम्हाला त्यांची भूमिका कशा प्रकारे देतो तुम्हाला किती न्याय देतो त्याच्यावर तुमचं काय डिपेंड ओके आणि मला प्रश्न नाही विचारायचा नाही तुमच्या सर्वांची थोडा थोडी बाब मांडायची आहे माझी. सर्वात आधी जेव्हा सरनं म्हणलं की वाचन कमी होत आहे म्हणजे या पिढीमध्ये वगैरे तेव्हा मला वाटलं की कुठं तर थोडं चुकीच आहे कारण मी आपूस करत नाही वाटत मी बघितलं आहे खूप की लोक वाचनाकडे जास्त लक्ष देत नाही जे वाचायचं आहे ते सगळं पण माझ्या शाळेमध्ये आता मी आधी वाचन सुरू केलं तेव्हा एक अशी कम्युनिटी जमली माझ्या आजूबाजूला जे वाचनाकडे त्यांची आवड वाढली. तर जर वाचनाला आपल्याला जगामध्ये जर प्रसारित करायचं असेल तर सर्वात आधी आपल्याला स्वतःला वाचन सुरू करावं लागेल आणि आपल्या बाजूचे जे लोक आहेत तो पण आपल्यापासून प्रेरित होतील. आता मी एक पुस्तक छापलं आहे त्याच्यामध्ये मी म्हणजे जेव्हा लोकांना कळालं की पुस्तक छापलं आहे हे सगळं तर मित्र सगळे विचारत होते कुठे घ्यायचं कुठे घ्यायचं तर एकाने म्हणून मोबाईलवर वाचणं पण दुसऱ्या मित्राने म्हटलं ते पुस्तकामध्ये जे वाचण्याचं मजा आहे ना ते मोबाईलमध्ये राहतील खूप दिवसापासून कल्पना होती दुसऱ्या की विचार चालत होता की जे सगळे आपण रायटर्स आहोत ते काहीतरी इम्पॅक्ट पाडू शकतो जे आता पिढी आहे त्याच्यावर इथूनच काहीतरी असं सुरू करूया जे जे फक्त संवाद झाला तुम्ही सांगितलं आम्ही शिकलो थोडं त्याच्यावर नसिरुद्दीन शहाचं तिथून आम्ही गेला वापस एवढं व्हायला नाही पाहिजे अजून काय तर पुढे व्हायला पाहिजे असं की आम्ही आणि तुझी वाचनामध्ये असणारी आवड मला लक्षात आली इट्स व्हेरी गुड. गांधी चित्रपट हा लँग्वेज कुठे इंग्लिश इंग्लिश आहे तो टफ झाला आहे ते मूळ इंग्लिश सिनेमा आहे तो नंतर हिंदी आणि काही भाषा पण आठवत आहे हिंदीमध्ये ओके आणखी नाना पाटेकरचा एक माझी मुलाखत झाला नांदेडमध्ये त्यांनी नसरुद्दीन शहाबद्दल असं म्हणाले की आम्ही त्यांना नाट्य करायचं नाना पाटेकर तेव्हा त्यांना असं वाटायचं की नसरुद्दीन शहाचा येता येता अपघात वगैरे व्हावा त्याचं कारण काय की जर त्यांचा अभ्यास झाला तर मला नाटक करायला मिळावं असं त्यांना वाटायचं यावरून मला असं म्हणायचं की हा किती मोठा कलाकार आणि तुम्ही एक असं म्हणाला की त्यांना असं नेहमी ही खंत राहिलेली आहे
दिलीप कुमार किंवा अमिताभ बच्चन यासारखी यांना प्रसिद्धी मिळाली. मला वाटतं यामध्ये सत्यता कमी असली तरी एक अभिनयकार म्हणून ही उणीव नाही आहे, उलट ती आपली जे प्रेक्षक वर्ग आहे किंवा भारतीय समाज आहे त्यांची ती उणीव आहे. आपण नेहमी जे सुंदर आहे मुख्य कलाकार आहे त्याच्याकडे आपण जास्त बघतो किंवा मग त्यांच्याकडे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते. मूळ जी कला आहे किंवा अभिनय त्याच्याकडे आपण इतकंस त्याकडे दुर्लक्ष. बरोबर, थँक्यू. आणि सर एक सांगा ज्याला जोडून एक गोष्ट बरोबर सरांनी घेतलेल्या वर्षामध्ये म्हणजे की नसोदी शाळांना बऱ्याचदा अशा कॉम्प्लिमेंट्स मिळायच्या प्रेक्षकांकडून प्रेक्षकांकडून की जे त्यांनी कामं केलेलं आहे, उदाहरणामध्ये नाना पाटेकरनं चांगलं केलेलं काम, गिरीश कर्नाडकीने चांगलं केलेलं काम, त्याचे कॉम्प्लिमेंट त्यांना मिळायचे. म्हणजे याचा अर्थ पीपल डोंट नो कोई नाना पाटेकर कोई नसोदी शाह कोई गिरीश कर्नाडकर. म्हणजे माझ्या लोकांना की माझ्या मी जे केलं ते त्याचं मला शेअर मिळायला लागलं, कारण नाना पाटेकर म्हणजे चांगलं काम केलं त्याचं लोक मला अरे वा चांगलं काम केलं, अरे मी नाही त्याच्या मागे असं घडायचं, म्हणून त्यांना ती खंत जास्त वाटायची. एवढं जिकडून मी करतोय पण स्टील ते डोंट रिटर्न नाही. आणि मला काय वाटतं काहीतरी असेल ना आपल्या प्रत्येकाला तरी कमिशन लागत असतं. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करू, आपण कितीही स्वतःला साधू वगैरे म्हणत असू ना तरी सुद्धा प्रत्येकाला रेकॉग्निशनची आवश्यकता असते. फक्त त्याचा अतिरेक म्हणून त्याची काही आवश्यकता नाही, एक रेकॉग्निशन मिळत असतं, इट टेक्स टाईम बट यू गेट इट, बट इफ यू आर डुईंग एनिथिंग फॉर दॅट इट इज नॉट. काही करून रेकॉग्निशन मिळालं पाहिजे असं प्रयत्न वारंवार करणं इट मे बी रॉंग, पण ते मिळालं पाहिजे अशी आज मनात असणं आय थिंक दॅट इट इज राईट इट इज नॉट. नाट्य संशोधन त्या विषयावरचं म्हणजे संशोधन म्हणजे परिचय हो नमूद केले हो. नाट्य नाटकामध्ये नाट्य संवाद किंवा अभिनय ह्या दोन गोष्टी सलग जरी असल्या तरी त्याच्यातलं निरीक्षण वेगवेगळं. बरोबर, तर तुमचा भर कोणत्या विषयावर आहे, अभिनयावर आहे का नाट्य संवादीकरणावर? म्हणजे महत्वाचं काय असं म्हणतो का आपला ते डिपेंड समजून तुम्ही त्याकडे कसं पाहता तो डिपेंड आहे. जर तुमच्यासाठी संवाद महत्त्वाचे असतील तर तुम्ही संवादावर जास्त फोकस करणार आणि ते चांगले कामे तुम्ही ठरणार, पण तुमच्यासाठी त्याचा अभिनय जर जास्त महत्त्वाचा असेल तर तुम्ही त्याच्यावर जास्त फोकस करणार. परंतु मला असं वाटतं तुम्ही जसं म्हणतो तसं संवादाचा पण खूप महत्त्वाचा असतो. आणि कधीतरी मला काय वाटतं माहिती का की आपल्याकडे काही नाटकांमध्ये इतके शब्दबंबा नाटकं असतात, उदाहरणामध्ये आपण नाटक सांगायला तुम्ही वेरी नाही काय काय करत आहे एवढं सगळं बोलले जे तुमचा तुझे सांगायचं तुम्ही सोप्या पद्धतीने सांगू शकता ते भरं लांब त्याचं एवढं मोठा आपलं 10-15 वाक्याचं सोडत आणि त्याच्यानंतर काय सांगायचं तरी छोटी गोष्ट सांगायची. मला असं वाटतं की कदाचित कधी 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 नाटकांमध्ये जास्त बोर्ड असतो, म्हणून भलेही थोडी गोष्टीचं महत्त्व कमी प्रमाणात त्या ठिकाणी असेल परंतु हे त्या व्यक्तीवर डिपेंड आहे त्याला जास्त काय आवडतं, तो अभिनय पाहण्यासाठी नाटक पाहतोय अभिनयासाठी का संवाद ऐकण्यासाठी ते त्या व्यक्ती. माझा एक प्रश्न आहे की आता आपण जे पुस्तक वाचलं त्यामध्ये नसरुद्दीन शहाच्या स्वभावाचे कुठले विशेष पैलू जे आपल्याला जास्त भावले की ज्याच्यामुळे तुम्ही हे पुस्तक लिहिलं? म्हणजे ती मला प्रश्न विचारला, मला वाटतं की कुठले पुस्तक निवडत असताना ते पुस्तक मी का निवडावं हे ठरवून फार गरजेचं असतं. मला उपयोगाला जायचंय, संवाद साधायचा आहे, काहीतरी करून मोकळं व्हायचंय, यापेक्षाही हे पुस्तक मी का निवडावं. स्वभावाच्या अनुषंगानं नसरुद्दीन शहा नेमके काय माहीत जे मला माहिती नव्हतं ते मला माहिती होत घ्यायचं काय आहे ते माहिती तर इट्स ओके. माझ्यापर्यंत जे वर्तमानपत्रातून टी व्हीच्या माध्यमातून जे पोहोचलेलं आहे त्यांच्या अभिनयातून जे पोहोचले किंवा अजून काही बाबी ते थोडं माहिती होतं. नसरुद्दीन शहा काय नाही किंवा जे आहे त्यांची मला माहिती नाही, ते आहे पण ते मला माहिती नाही हे माहिती मिळवण्यासाठी ते पुस्तक वाचलं. आणि त्यातलं महत्त्वाचं वैशिष्ट्य मला जाणवलं ते असं आहे की हा प्रवास म्हणजे इट वॉज रिअली अ व्हेरी टेरिफिक व्हेरी डिफिकल्ट जर्नी, हा प्रवासच भयंकर आहे. म्हणजे तुम्ही आज नसरुद्दीन शहाकडे जे पाहताय भारतातला एक महत्त्वाचा नेता वगैरे, पण ते सगळं जे बॅकचं आयोजन आहे जे सगळं सहन केले त्यांनी, म्हणजे एक व्यक्ती जिने फक्त वापरून घेतलं त्या पत्नीचा तुमचा उल्लेख केला पूर्वी नावाच्या त्यांनी फक्त वापरून घेतलं की तिला काही काळ भारतात राहायचे म्हणून ती भारतामध्ये आहे, ती वेगवेगळ्या डिग्री ॲडमिशन घेते आणि तिला एक कोणाची तरी साथ पाहिजे सोडत पाहिजे, नंतर सगळ्यात पूर्ण दूर निघून जाते आणि पूर्ण खतर्न होते. पण या सगळ्या काळातही नसरुद्दीन शहा मोडून पडत मधल्या काळात ते काही स्त्रियांच्या संपर्कामध्ये आले, एका स्त्रीचा उल्लेख त्यांनी फक्त आर असा केला, रत्न पाटील फक्त आर असा केला, रत्न पाटील पुन्हा वेगळे, पण ते असं म्हणतात की हे सगळं जरी आलं तरी मी स्वतः एक बॅलन्स सांगण्याचा प्रयत्न केला आणि ते आपण या ठिकाणी पाहतो. आणि वैशिष्ट्य म्हणाल तर मला तो सक्षेपणा पाहतो, तो निर्भीडपणा मला फार म्हणतो. आपल्याकडं लपवण्याची गोष्ट असते ना ती फार महत्त्वाची असते, सांगणं फार कठीण असतं, मांडणं पब्लिक
इट इज व्हॅलिडिटी, ही गोष्ट ज्याला जमते ना मला वाटतं त्याला कसे होते. हा फक्त मराठी दुसऱ्याशी संकल्पना येते का मराठी ट्रान्सलेट करावं जसं हिंदीत आणि इंग्लिश? नाही प्रश्न नाही, चांगली गोष्ट बस. धन्यवाद आपल्या सर्वांची पुढे. धन्यवाद सर, सुंदर असा संवाद आपण साधलेला आहे. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना आपण जन्मदिनाची ग्रंथ भेट देतोय. तेव्हा या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे आदरणीय RS मुंबले सर यांचा जन्मदिन उद्या आहे आणि म्हणून आज त्यांना आपण सर्वस्पर्शी हा ग्रंथ आजचे संवादक आदरणीय डॉक्टर दुर्गेजी रवंडे यांना विनंती करतोय की आपण मुंबले सरांना जन्मदिनाची भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. 2 मिनिट थांबा, 2 मिनिट संपल संपलं. तर यानंतर या कार्यक्रमामध्ये उपस्थितांपैकी जन्मदिन फक्त आज मुंबले मामांचाच आहे, त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी उपस्थिती नोंदवली, आमच्याशी सुंदर असा संवाद साधला, त्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान करण्यासाठी मी आदरणीय प्राध्यापक गोपाळ पाटील सरांना विनंती करतोय की आपण समोर यावं. आजचे संवादक आदरणीय दुर्गेजी डॉक्टर दुर्गेजी रवंदे यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करतो. धन्यवाद. याचबरोबर सरांबरोबर आलेले आदरणीय मैत्री सर आपल्याशी संवाद साधलेलेच आहेत, तरी पण आज ते नांदेडहून आपल्यापर्यंत आलेले आणि म्हणून त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी करणं औचित्याचं वाटतं. मी आदरणीय शेठजींना विनंती करतोय की आपण मैत्री सरांना, मी आदिवासी बोलतोय हे डॉक्टर राजाराम त्रिपाठी यांचा हा भेट देऊन सरांचा सन्मान करावा. धन्यवाद. याचबरोबर यांच्यावर आणखी एक मान्यवर आलेले आदरणीय तुळशीरामजी म्हेत्रे, त्यांनाही विनंती करतोय आपण समोर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय श्री हरी सोळंके सरांना करतोय की आपण तुळशीरामजी म्हेत्रे यांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करावा. याबरोबर खास बीड वरून आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आदरणीय शिवाजीराव गणपतरावजी केंद्रे हे कवी आहेत, साहित्यिक आहे आणि कार्यक्रम ऐकण्यासाठी ते इथपर्यंत आले आणि येऊन त्यांना आम्ही विनंती केली, ऐन वेळेला त्यांनी अध्यक्षपदही स्वीकारलं. त्याबद्दल मी आदरणीय वडजे साहेबांना विनंती करतोय की आपण शिवाजीरावजी केंद्रे साहेबांचा ग्रंथ भेट देऊन सन्मान करावा. आदरणीय वडजे साहेब उमाकांतरावजी वडजे यांना विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रे साहेबांना ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचं अध्यक्षीय समारोप करण्याची विनंती, ते म्हणत होते मला बोलता येणार नाही, अध्यक्षीय समारोप केवळ 2 मिनिटाचा असतो, तेव्हा आदरणीय केंद्रीय सरांना विनंती करतोय की आपण आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप. आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय अनंत कदम सर, आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर लवंदे सर आणि सर्व बंधू भगिनी, सर्वप्रथम मी कदम सरांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला ते अध्यक्षपद स्वीकारण्यासंबंधी विनंती केली. तसं मी हा वक्ता नाही, मी कवी, मी भौतिक शास्त्राचा प्राध्यापक 2011 साली रिटायर झालो
माझं गाव अहमदपूर तालुक्यातील केदारवाडी. मी गावी असतो 8 दिवस, बीडला असतो 20-25 दिवस. मला कविता लिहिण्याचा छंद आहे असं एवढं भाषण काही मला याद मान तरी आजच्या नाशिनुद्दीन शहा यांच्या आत्मचरित्राबद्दल किंवा त्यांच्या जीवनात घडलेल्या सत्य घटनाबद्दल जे विवेचन केलं ते ऐकून मला काही सांगावं असं वाटत. परदेशातून भारतात जेव्हा पर्यटक यायचे अशा पर्यटकासमोर महात्मा गांधी एक वेळेस बोलत होते. महात्मा गांधींनी त्यांना सांगितलं पूर्ण भारत पाहण्यासाठी तुम्हाला फिरायची काही आवश्यकता नाही, तुम्ही फक्त रवींद्रनाथ टागोर, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणखी तुमच्या साहित्यिकांचं साहित्य वाचा, तुम्हाला संपूर्ण भारत समजेल. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या भाषेत सांगायचं तर मी असं म्हणेन, जर आपल्याला खरा अभिनेता पाहायचा असेल, अभिनय कसा असावा हे पाहायचा असेल, तर नाशिरुद्दीन शहाचे नाटक पहा, नाशिरुद्दीन शहाचे सिनेमे पहा. आणि खरंच आहे, मी त्यांचा मोहरा सिनेमा पाहिला, मी त्यांचा कर्णा सिनेमा 10 वेळेस पाहिला, फार आवडला. दिलीप कुमार सारख्या अभिनेत्याशी त्यांची टक्कर मला फार आवडली. आणि त्याचं कारण म्हणजे त्यांनी अभिनयाला पूर्ण वाहून घेतलं, त्यांनी आपल्या कार्यातून असं सिद्ध केलं की अभिनय हा सौंदर्यापेक्षा केव्हाही वरचढ असतो. अभिनय हा सौंदर्यापेक्षा केव्हा वरचढ असतो हे नाशिरुद्दीन शहांनी प्रत्यक्ष दाखवून दिलं. आणि त्यांनी हे सिद्ध केलं की माणूस परिपूर्ण कधीही होत नाही, त्यांच्या करिअरच्या शिखरावर असताना सुद्धा ते पोलंडला अभिनय शिकण्यासाठी गेले. यावरून हे सिद्ध होत की त्यांनी संपूर्ण आयुष्य हे अभिनयाला पाहून दिलेलं आहे. आणि स्वतःला मी मोठा असं कधी समजलं नाही, ते अखंड विद्यार्थी राहिलेले आहे. आणि आता त्यांचं हे चरित्र त्याला अवश्य वाचेल. आणि असंच सरांच्या बोलण्याला समजलं की नाशिरुद्दीन शहांना मार्क पण पडले होते, मार्क पडले असते, राजकारण मेरिट वगैरे मार्गाचं फार चाललेलं आहे, पण नाशिरुद्दीन शहांनी आपल्या करिअर मधून असं दाखवून दिलं की तुमचं मोठेपण, तुमच्या आयुष्याची झडणघडण, तुम्ही इतराशी कसे वागता हे मार्काच्या फुटपट्टीवर कधीही मोजता येत नाही. तुमचं मोठेपण हे मार्काच्या फुटपट्टीवर मोजू नका. मेरिट मध्ये आलेला विद्यार्थी अरे जीवनात सुखवीर असं काही नाही. जी व्यक्ती संघर्षातून पुढे येते ती ताळून सुनाखून निघते आणि ती जगाला समजते हे नाशिरुद्दीन शहांनी आपल्या कर्तव्यातून कार्यातून दाखवून दिलं. आणखी एक महत्वाचं म्हणजे त्यांनी जे आत्मचरित्र लिहिलं त्यांनी जे ते अत्यंत खरंखुरं लिहिलं, वास्तव आत्मचरित्र लिहिलं. नंतर काही लोकांना फार सवय असते काही तर एक्झामिनेशन करायचं काल्पनिक लिहायचं त्याला काय आठवून ते कधीच टिकावं असत. जे काही वास्तव असतं ते कधीच नष्ट होत नाही. जसं महात्मा गांधी चरित्र वास्तव त्यांनी लिहिले. तर हे नाशिरुद्दीन शहांचं चरित्र सर्वांनी वाचावं असं मी विनंती करतो आणि पुनश्च एकदा आपणा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद सर. सुट्टी कार्यक्रमाचे आभार मूल्य करण्यासाठी मी आदरणीय आनंद करून धरून आभार प्रश्न आज आपण या वाचिक संवादासाठी वसमत होऊन आदरणीय सॉरी मानवत होऊन क्षमा मानवत होऊन
प्राध्यापक डॉक्टर दुर्गेजी रवंदे सर आले, त्यांनी नसिरुद्दीन शहा यांच्या चरित्रावर अँड देन वन डे या साहित्य कृतीवर खूप सुंदर असा संवाद आमच्याशी साधला. आणि नसिरुद्दीन शहाच्या निमित्तानं कलाकाराचं जीवन आणि उद्या आम्हाला ज्या काही कलाकार घडायची इच्छा आहे त्यांच्यासाठीच्या वाटचालीच्या काही प्रसंगाच्या बाबतीत त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल वाचक समाजाच्या वतीनं मी त्यांचं म्हणून आभार मानतोय. त्याचबरोबर आदरणीय शिवाजीराजे केंद्रे सर यांनी ऐन वेळेला आपल्या या कार्यक्रमाचा नियमच आहे अध्यक्षपदी ऐन वेळेलाच असतं आणि ते आपण स्वीकारला आणि या अध्यक्षपदाला अत्यंत साजेस अध्यक्ष समारोप देखील आपण केला त्याबद्दल वाचक समाजाच्या वतीनं आपलंही मनोमन धन्यवाद. याचबरोबर रवंदे सरांच्या बरोबर आलेले आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मेहते सर असतील त्यांच्या या बरोबर आलेले दुसरे मेहते सर असतील या सर्वांचं मी मनोमन आभार मानतोय. या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी कळत न कळत सहकार्य केलंय त्यांचं ज्यांचं योगदान लागलंय त्यांचं मी मनोमन ऋण व्यक्त करतोय. आणि आपण सर्वजण सर सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये म्हणत होते या कार्यक्रमाला चांगलेपणा येण्याला कारणीभूत मी नाही तर आपण आहे. आपण या कार्यक्रमाला येताय म्हणून हे कार्यक्रम व्यवस्थित होतोय अशा पद्धतीनं त्याबद्दल आपल्या सर्वांचंच ऋण मानणं हे सहयोगी या नात्याने माझं कर्तव्य समजतो आणि आपण असंच हा स्नेह ही उपस्थिती आपली देत राहावी एवढी विनंती करतोय. आणि म्हणतोय पुढचा वाचक संवाद हा 17 डिसेंबर रोजी आहे. त्या दिवशी बहुतेक आदरणीय गणेश देवीजी येणार आहे परंतु त्यांनी मध्ये थोडासा पण ठेवलेला आहे आणि जर त्यांचा तो पण मध्ये आढावा आला तर मग मात्र या ठिकाणी आपल्याला गजलकार साहित्यिक अकोल्याच्या पलीकडले मुल्ला कोणते रमजान मुल्ला खूप मोठं नाव त्यांचं आहे. त्यांना मी सांगितलंय जर करता गणेश देवीजी नाही आले तर तुम्हाला यावं लागेल तर त्यांनी ते होकार दिले म्हणजे या दोघांपैकी एक वक्ता आपल्याला पुढच्या वेळेला ऐकायला मिळणार आहे. आणि जर रमजान मुल्ला आले तर ते बंगळवाडीवर बोलणार आहेत आणि गणेश देवी आले तर मग मात्र ते त्यांचा विषय ऐकण्याला आपल्याला कळवला जाईल. धन्यवाद आपण सर्वांनी उपस्थित राहून त्याबद्दल Gracias.